संयुक्त मोहीम। खरंतर ज्यावेळी बी एला प्रवेश घेतला त्यावेळी आर्ट्समध्ये पदवी घेतल्यानंतर आय ए एस होणं सोपं आहे असं एक गैरसमजाचं सूत्र डोक्यात घट्ट बसलं होतं। पण जशी या परीक्षेची माहिती होऊ लागली तशी वस्तुस्थिती लक्षात येऊ लागली। यू पी एस सीच्या अंतिम यादीत विज्ञान शाखेतील मुलं विशेष करून इंजिनियर डॉक्टर यांचं प्राबल्य होतं। ज्यांचं इंग्रजी माध्यमात आणि खास करून सी बी एस सी पॅटर्नच्या शाळेत शिक्षण झालं आहे त्यांना सामान्य अध्ययनाच्या तयारीला अधिक फायदा मिळायचा। एकूण यशस्वी उमेदवारांपैकी जवळजवळ 70% उमेदवार हे टेक्नोक्रॅट्स किंवा मेडिकल ॲग्रिकल्चर किंवा कायद्यासारख्या क्षेत्रात व्यावसायिक पदव्या घेतलेले असायचे। एम पी एस सीमध्ये तर ॲग्रिकल्चर व हॉर्टिकल्चर या दोन विषयांच्या गुणांच्या सूत्रामुळे ॲग्रोक्रॉस मंडळींनी एक हाती वर्चस्व निर्माण केलं होतं। यू पी एस सीमध्ये आय आय टीच्या एटील वर्गांनाही स्कोरिंग व टेक्निकल विषय देऊन मुक्तीदारी निर्माण केली होती। एकदा अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका संदर्भ ग्रंथ व क्लासेटच्या नोट्स यांची जुळणी व आकलन झालं की मुळात चांगली अभ्यास बैठक असणारे मेडिकल इंजिनिअरिंगचे उमेदवार हे तुलनेनं अधिक संख्येने यू पी एस सीच्या मेरिट लिस्टमध्ये दिसायचे। आय आय टीचे उमेदवार गणित भौतिकशास्त्रासारखे ऐच्छिक विषय घेऊन अफलातून स्कोअर करायचे किंवा सोपा वाटणारा पण स्कोरिंग असा मानव्य शाखेतला भूगोल मानसशास्त्र किंवा मानववंशशास्त्र असा विषय निवडायचे, त्याच्यावर प्रभुत्व मिळायचे आणि टॉपरच्या यादी द्यायचे। यू पी एस सीने या टेक्नोक्रॉट्सना ब्रेक लावण्यासाठी एक रामबाण उपाय शोधून काढला। निबंधाचा 200 गुणांचा पेपर नवीन ॲड केला। 3 तास बसून एकाच विषयावर विश्लेषणात्मक मांडणी करून निबंध लिहायचा होता। साधारणपणे 3000 ते 3500 शब्दांमध्ये हा निबंध लिहिणं अभिप्रेत होतं। आता इंजिनियर्सना सोंग आणून या पेपरमध्ये गुण मिळू शकणार नव्हते। त्यासाठी तर्कशुद्ध मांडणी, भाषा कौशल्य, विषयाचं ज्ञान व चांगलं हस्ताक्षर आवश्यक होतं। यू पी एस सीचा उपाय काही काळातच फोल ठरला। दिल्लीत असणारे व्यावसायिक क्लासेस हे सगळ्या रोगांचे रामबाईन इलाज शोधून काढतच असतात। हळूहळू मूळचा गाभा चांगला असल्यानं टेक्नोक्रॉट्सनी या निबंधांचा पेपरही क्रॅक करायला सुरुवात केली होती। इंजिनियर मेडिकलची मुलं आर्ट्स आणि साहित्यासारखे विषय घेऊन मराठी किंवा प्रादेशिक भाषेतील परीक्षा देऊन बाजी मारित होते। आम्ही मात्र असा उलटा निर्णय घेऊ शकत नव्हतो। मी 11वी 12वी सायन्स केल्यामुळं सामान्य अध्ययनाच्या अभ्यासक्रमातील सांख्यिकी आणि विज्ञानाचा भाग समजायला लागला होता। अशा सगळ्या विषयाच्या गुणोत्तराची माहिती आली की तणाव वाढायचा, आपला आर्ट्सला येण्याचा निर्णय चुकला होता की काय अशा शंका निर्माण व्हायच्या। गोंधळ, प्रश्नचिन्ह, संभ्रमावस्था किंवा ताणतणाव स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्यांच्या पाचवीला पुजून ठेवलेले असतात। यू पी एस सी व एम पी एस सीची परीक्षा पॅटर्नमध्ये कालांतरानं परिस्थितीनुरूप बदल केले जातात। देशातील चांगला ओजस्वी कमिटेड तरुणांचा ओघ या क्षेत्राकडे वाढावा या त्यामागचा उद्देश असतो। कधीकधी अशी काही धोरणं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल ठरतात। पूर्वपरीक्षेचा पेपर हा इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातच असतो। स्पीड व ॲक्युरसीचा फॉर्म्युला या पहिल्या टप्प्यात महत्त्वाचा असतो। 4 पैकी कोणता एक पर्याय योग्य आहे हे बऱ्याचदा ॲलिमिनेशन तंत्रानं निवडलं जातं। 2000 पासून यू पी एस सीनं निगेटिव्ह गुणपद्धत सुरू केली आहे, त्यामुळं चुकीचा पर्याय निवडल्यास 1/3 गुण कमी होतो, त्यामुळं पूर्वीसारखा आता लग्गा मारता येत नाही। मराठी माध्यमाच्या मुलांना तर भलत्या अडचणींना सामोरे जावं लागतं। पूर्वपरीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची असली तरी एक प्रश्न एका परिच्छेदा एवढा मोठा असतो, तो वाचून त्याचं आकलन व्हायला मराठी माध्यमवाल्यांना क्षणभर अधिक अवधी लागतो। पर्यायही लांबलचक, गोंधळात टाकणारे, काही वेळा परम्युटेशन कॅम्बिनेशनच्या स्वरूपात 2 पर्यायांना एकत्र किंवा 3 पर्यायांची सरमिसळ करून समोर आव असून उभे केले जातात, त्यामुळे सुडोको परिस्थिती होते आणि कुठला पर्याय आपल्याला सापळ्यात अडकवेल याची शाश्वती नसते। त्यामुळे पूर्वपरीक्षेला प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस याशिवाय दुसरा कोणताही यशाचा फॉर्म्युला नाही। आमच्या वेळी पूर्वपरीक्षेला ऐच्छिक विषय होता, आता त्याऐवजी सी सेटचा पेपर सुरू केला आहे। सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट ही ग्रामीण विद्यार्थ्यांना दुष्काळात येणाऱ्या 13व्या महिन्यासारखी वाटते। या पेपरमध्ये तांत्रिक ज्ञानाची पार्श्वभूमी असणारे बाजी मारतात, पण ह्युमिनिटीजवाले यामध्ये सपाटून मार खातात। मुख्य परीक्षेतही असेच बदल केलेले दिसतात। आमच्यावेळी 2 ऐच्छिक विषय असायचे। प्रत्येकी 600 गुणांसाठी असणाऱ्या या 2 विषयांच्या अंतिम स्कोअरवर अंतिम निकालातील रँक ठरायची। आय आय टीचे इंजिनियर्स फिजिक्स व मॅथ घेऊन एवढा मोठा स्कोअर करायचे की आम्ही इतिहास आणि साहित्याचे उमेदवार कितीही झटून अभ्यास केला आणि कुठून पेपर लिहिला तरी त्यांच्या स्कोअरच्या जवळपास पोचायचो नाही। काय अडवळणी वाटणारे पाली साहित्य, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र असे विषय उमेदवारांसाठी आवडीचे असायचे,
कारण त्या स्कोर चांगला यायचा, अशा अनेक विसंगतीवर मार्ग काढायचा। म्हणून आता एकच ऐच्छिक विषय ठेवला आहे आणि सामान्य अध्ययनाचे पेपर वाढवले। अशा आव्हान देणाऱ्या चक्रव्यवहार असणाऱ्या MPSC आणि UPSC दोन्ही परीक्षा यशस्वीपणे द्यायचं रणशिंग फुकलं होतं। राज्यसभेच्या तिन्ही परीक्षा प्रक्रियेमधून गेल्या वर्षी गेलो होतो, तेवढ्या अनुभवाच्या बळावरी बाजी मारायची होती। UPSC परीक्षेचा मात्र अजूनही भोपळाही फुटला नव्हता। डोळे उघडे ठेवून परिस्थितीचा वस्तुनिष्ठ विचार करून आव्हानाकडे पाहिलं तर ते अशक्य कोटीतलं वाटायचं। ग्रीक पुराणातील राजा सिसिकस जसा पर्वताच्या माथ्यावर मोठा दगड नेण्याचा प्रयत्न करतो आणि तो दगड पुन्हा गडगडत खाली येतो अशी स्वतःची स्थिती वाटायची। पण एकदा डोळे मिटले, जिद्द पेटली, स्वप्न जागृत झाली आणि रोमारोमात पराक्रम करण्याची नशा संचारू लागली की हेच आव्हान आपण लिलिया पेलू असं वाटायचं। वाट जिकडे नेईन तिकडे मला जायचं नाही, तर मला जिकडे जायचं ती वाट मी बनवीन, आता लाथ मारीन तिथं पाणी काढीन। परिस्थिती माणसाला बनवत नाही तर त्याच्यात काय सामर्थ्य आहे ते ती ठरवते। अवघ्या 15व्या वर्षी शंभू महादेवाच्या साक्षीनं शिवरायांनी कसं स्वप्न पाहिलं स्वराज्य स्थापनेचं। त्यांच्या समोर तर यवनाचं आव्हान चोहोबाजूंनी होतं। स्वैक्यांनी त्यांच्या पुढं संकट निर्माण केली होती, पण कसे जिंकले त्यांनी गड किल्ले प्रांत निमिषार्धात, निर्जन सह्याद्रीत कसं उभं केलं स्वराज्याचं नंदनवन। स्वतःच्या बाहूंवरील विश्वासानं तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं जिंकलं। त्यांच्याच आठवा विरूप, त्यांच्याच आठवा वा प्रताप, त्यांचाच आठवा वा साक्षेप आणि प्रेरणा घ्यावी त्यांच्याच तेजस्वी आणि पराक्रमी चरित्रातून। दैवतम कुले जन्मदायंतेन तू पुरुषम, कोणत्या कुळात जन्म घावा हे तुझ्या हातात नाही, पण पुरुषार्थ दाखवणं मात्र तुझ्या मनगट निश्चित करील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवढा मोठा संघर्ष केला आणि मानव जातीचा इतिहास स्वतंत्र समता आणि बंधुत्वाच्या दिशेला घडवला। मग आपल्या समोरचे आव्हान तुलनेनं चिल्लर आहे। भिडायचं आता दोन्ही स्पर्धा परीक्षांना आणि द्यायची टक्कर पुऱ्या ताकदीनिशी हा संकल्प करून अब्जावधी सूर्य रक्तात निर्माण केले। राज्यसभेची आणि केंद्रीय नागरी सेवेची पूर्वपरीक्षा नेमकी 8 दिवसांच्या अंतरानं आली होती। राज्यसभेच्या पूर्वपरीक्षेमध्ये काही बदल केले होते। कृषीविषयक घटक, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, वाणिज्य, अर्थ असं वाचायला आणि समजायला किचकट नवीन विषय वाढवले होते। पण आता बहुपर्यायी प्रश्नांची सोडवणूक करण्याचं तंत्र व कौशल्य विकसित केलं होतं। जरी ज्ञानाचा अभाव असला तरी उत्तराचे पर्याय चपलक सुचायचे। राज्यसभेची पूर्वपरीक्षा सोपी गेली, रुमर आलो, द्विधा मनस्थिती होती। UPSC परीक्षा द्यावी की राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला पुऱ्या तयारीनिशी उतरायचं, पण अर्थातच कोणाच्याही परीक्षेचा भरोसा वाटत नसायचा। सरळ ठाण्यातील वर्तकनगरमधील साईबाबांचं मंदिर गाठलं। सायंकाळची आरती सुरू होती। डोळे मिटून अर्धा तास ध्यानाला बसलो। बाकड्यावर दृष्टांत झाला। UPSC परीक्षा द्यायची, 8 दिवस गेल्या 2.5 वर्षात केलेल्या मेहनतीचा आढावा घेतला, मायक्रोनोटचं पारायण केलं। पूर्वपरीक्षेचं केंद्र सॅडनहॅम कॉलेजवर आलं होतं। माझ्या जुन्या हॉस्टेलसमोर लवकर पोहोचलो। हॉस्टेलच्या बॅट्समनसोबत कटिंग चहा घेतला। साईबाबांचं बॅरकमधील मंदिर बंद होतं। दरवाजांचंच दर्शन घेतलं व परीक्षागृहात गेलो। पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका या संगणकीकृत येऊ लागल्या होत्या। शेजारपाजारच्या 4 जणांच्या प्रश्नांचा क्रम वेगळा वेगळा असायचा। शिवाय सुरुवातीला उत्तरपत्रिकेत व्यवस्थित क्रमानं डिटेल्स व परीक्षा क्रमांक लिहिणंही जिकरीचं होईल, पण अर्धा तास अगोदरच उत्तरपत्रिका मिळाल्यानं सोपस्कर घाई न करता व्यवस्थित भरले। पहिला पेपर सामान्य अध्ययनाचा होता। 84 अटेम्प्टच्या वेळी GS घाम फोडला होता। यावेळी करंट इव्हेंटसाठी फ्रंटलाईन, मनोरमा इयरबुक आणि द हिंदू वर्तमानपत्रातून तयारी केली होती। 2.5 वर्षांच्या तपानंतर इंग्रजीही वेगानं समजायला लागलं होतं। फटाफट प्रश्न सुटायला लागले होते। यावेळी मॅग्रॉ हिलच्या मोठ्या फॉन्टच्या किटमधून सायन्सचा अभ्यास केला होता। DD बसूंचं राज्यघटनेवरचं पुस्तकही अर्धांग अधिक वाचून काढलं होतं। दत्ता आणि सुंदरमनचा अर्थशास्त्रावरचा मोठा ठोकळा, NCERTच्या इव्हॅल्युएशन ऑफ द इकॉनॉमिक सोबत डोळ्यांखालून गेला होता। बिपिनचंद्र, रोमिला थापर, AL भाषम, SA रिझवी अशा प्रतिथयश लेखकांच्या ग्रंथांचं वाचन केल्यानं इतिहासावरची पकड घट्ट झाली होती। त्यामुळे पूर्वी जड वाटणारे प्रश्न अलगदपणे विश्वासानं सोडवत गेलो। 2 तासांच्या गॅपनंतर माझा वैकल्पीय विषय म्हणजे इतिहासाचा पेपर होता। पूर्वीचे अगडबंब आकाराचे मोठमोठाले प्रश्न भाषेच्या झालेल्या आकलनामुळे समजू लागले होते। जर एखाद्याचा अर्थ खूपच अडकला तर शेजारच्या पृष्ठावर हिंदीत तो प्रश्न असायचा। हिंदीतून समजणे इंग्रजीपेक्षा अवघड, पण दोन्ही भाषांच्या गोळबजरीतून उत्तर मात्र सापडायचंच। माझी जगाच्या इतिहासाची तयारी तुलनेनं सुमार होती।
भारतीय इतिहासावरची पकड़ मात्र घट्ट झाली होती। हड़प्पा संस्कृतीपासून भारतीय स्वतंत्र लढ्यापर्यंतच्या कालखंडापर्यंतच्या काळावर 120 प्रश्न विचारले जातात। त्यातील 50% प्रश्न प्राचीन इतिहासावर व उरलेले 50% मध्ययुगीन व आधुनिक भारतावर असायचे। प्राचीन इतिहासातील दक्षिण भारतातील संस्कृती व साहित्यावरचे प्रश्न म्हणजे कसरत असायचे। थिरुवल्लुवरम, शिलापत्तिकरम, पटिरुपट्टू अशा शब्दांचा गोंधळ व्हायचा। एकमेकात घुसलेले हे शब्द फोडताना घाम फुटायचा। वरळीतील नेहरू सेंटरमधील डिस्कवरी ऑफ इंडियाचं जिवंत केलेलं प्रदर्शन मी सलग 3 दिवस जाऊन अभ्यासलं होतं। नेहरूंच्या पुस्तकांचं चित्ररूपी प्रदर्शन मला इतिहासाच्या त्या त्या कालखंडात घेऊन गेलं होतं। त्यातून मला अनेक जिवंत चित्ररूपी दाखले मिळाले होते। मातीचे व कापडांचे केलेले मॉडेल्स व सोबत भिंतीवर त्या काळाचं विस्तृत वर्णन वाचलं की अवजड संकल्पनाची उकल व्हायची। तत्कालीन भारताच्या आग्नेय आशियातील सांस्कृतिक व धार्मिक विस्तारांवरही काही प्रश्न विचारले होते। कंबोडियातील अंगकोरवॅट या हिंदू मंदिरावरील प्रश्नांचं उत्तरही मला या प्रदर्शनातूनच मिळालं होतं। त्यावेळी आत्तासारखे गुगल मदतीला नव्हतं, त्यामुळे ॲटलासचं बारकाईने निरीक्षण करावं लागे। परिशिष्ट व पुस्तकांच्या पाठीमागील सूचीचा फार मदत होईल। वेगवेगळे संदर्भ सिलॅबस समोर ठेवून ग्रंथांचं मंथन करून शोधावे लागायचे। यावेळी डोक्याचा भुगा व्हायचा। खरं तर या सर्व अभ्यासाची सलंग असणाऱ्या गोष्टी बोरिंग असतातच। बाहेरच्या करमणुकीशी, मित्रांच्या गोतावळीशी, सिनेमा व टीव्हीवरील रंजकतेशी तुलना करता यातून मिळणारा आनंद तुलनेला कल्पलक असतो। रूमवर अभ्यासाच्या नाडीची गाठ बसून बांधून पुस्तकामध्ये बुडणं ही शिक्षा भोगण्यासारखं आहे। सदासेवी अरण्य तारुण्य काळी असं रामदास स्वामींनी या तारुण्यातील तपश्चर्येबद्दल सांगून ठेवलं आहे। पण या तपश्चर्येला, परिश्रमाला पर्याय नाही। एकदा ध्यानात आल्यानंतर आपल्याला मार्गानं अभ्यासाला रंजक सुलभ बनवणं हेच मुळे आव्हान असतं। एकदा पिंजरा आवळायला लागला की पोपट बाहेर पडत नाही। तसंच एकदा अभ्यासाची लग्न लावलं की घटस्फोट नाही, त्याच्या गुलामगिरीत आनंदानं नांदायचं बागडायचं असतं। अशा अभ्यास गंगेत मनसोक्त पहुडल्यामुळं पूर्वपरीक्षा सुखानं गेली। या पहिल्या चाचणीतून यशस्वीपणे सुटेन अशी खात्री पडली। तरी पण 2.5 लाखांच्या गर्दीतून 50,000च्या कळपात पोहोचणार होतो। हौसे नऊशे गवशे कमी होणार होते आणि खरे प्रतिस्पर्धी उरणार होते। त्यांच्याशी स्पर्धा करायला पुढे 4.5 महिने आता कारणी लावायचे होते। त्यावेळी मुख्य परीक्षा 2000 गुणांची होती। सामान्य अध्ययनाचे प्रत्येकी 300 गुणांचे 2 पेपर, 2 ऐच्छिक विषय त्यांचे प्रत्येकी 300 मार्कांचे 2 पेपर, निबंधाचा 300 मार्कांचा 1 पेपर, अशा प्रत्येकी 3 तासांच्या 7 पेपरचे गुण फायनल स्कोअरमध्ये पकडले जाणार होते। शिवाय इंग्रजी व मराठीचे 300 मार्कांचे पात्रतेसाठी आवश्यक 2 पेपरही उत्तीर्ण होणं आवश्यक होतं। परीक्षेच्या निकालाची वाट पाहून पुन्हा अभ्यास करणं मूर्खपणाचं होतं। प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता। MA च्या पहिल्या वर्षाची परीक्षा गेल्या ऑक्टोबरमध्ये दिली होती व चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झालो होतो। त्यामुळे चर्चगेटच्या विद्यापीठात वसतिगृहात पुन्हा प्रवेश मिळाला। 6व्या मजल्यावर समुद्राकडे तोंड करून सिंगल रूम मिळाली होती। छोटीशी टुमदार अशी ही रूम म्हणजे माझ्यासाठी देणगी होती। एक कॉट, टेबल, खुर्ची, टेबल लॅम्प, बाहेर छोटकुली गॅलरी, भली मोठी खिडकी, अख्खामी आणि अखंड चालणारा न संपणारा अभ्यास। सामान टाकलं व गॅलरीमध्ये समुद्राकडे तोंड करून उभा राहिलो। संध्याकाळची वेळ होती। सूर्य मावळतेवेळी मोठा झाला होता। समुद्रावरून येणारा थंड वारा अंगात शिराशिरी व उत्साह भरत होता। अभ्यासासाठी यापेक्षा चांगलं वातावरण मला मुंबईत मिळू शकणार नव्हतं। माझे डोळे मावळत्या सूर्याच्या साक्षीनं येणाऱ्या सुवर्णकाळाची स्वप्न पाहू लागले। तेवढ्यात माझ्या रूमचा दरवाजा ठोठावला गेला। लॉ कॉलेजमध्ये LLM करणारे 5-7 सिनियर्स रूममध्ये घुसले। सोबत दुर्बीणही घेऊन आले होते। ते थेट खिडकीजवळ गेले आणि दुर्बीण लावून पाहू लागले। मी गोंधळलो, मला रागही आला। यांना जर सूर्यास्त पाहायचाच तर टेरेसवर जाऊन पाहायचा काय हरकत आहे। माझ्या रूममध्ये मला आता माझ्या पुस्तकांशिवाय कोणी लुटबडायला नको होतं। मी त्यांच्याजवळ माझी नाराजी व्यक्त केली। मला बाहेर जायचं, तुम्ही प्लीज निघा किंवा समुद्र बघायला असेल तर टेरेसवर जा, असं आर्जव त्यांना केलं। त्यांचं उत्तर धक्कादायक होतं। अरे 15 मिनिट थांब, समोरच्या फ्लॅटमधला बाथ सीन याच रूममधून परफेक्ट दिसतो। माझं काही ऐकण्याची त्यांची मनस्थिती नव्हती। मला त्यांच्याशी वाद घालून माझा पहिला दिवस आणि पॉझिटिव्ह मूड खराब करायचा नव्हता। काही मिनिटात समोरच्या फ्लॅटमधील एक बाथरूमची लाईट लागली। मग काय, मिटक्या मारा त्या आंबट शौकीनांनी काचांच्या फटीतून अर्धवट दिसणाऱ्या दृश्यांची मजा घेतली। आता बाथरूममध्ये बाई की पुरुष अंघोळ करतो हेही नीटपणे कळत नव्हतं। भिंतीवरील तसबिरातील स्वामी विवेकानंदाच्या अस्तित्वानं मला बळ दिलं व नम्र शब्दात मी त्यांना माझ्या रूममधून काढता पाय घेण्यासाठी पुन्हा पाऊल ठेवलं। तर मी हॉस्टेल वार्डनकडे तक्रार करणे असं सुनावलं।
तोंडातल्या तोंडात अस्सल शिव्या पुटपटत ही मंडळी रूममधून निघून गेली. मी खाली गेलो. जुन्या रद्दीचे पेपर व खिळे घेऊन वर आलो. बाहेरच्या आवरणी आल्हाद देणाऱ्या निसर्गाची अनुभूती देणाऱ्या त्या खिडकीवर वर्तमानपत्र ठोकली. जोपर्यंत मुख्य परीक्षा होत नाही तोपर्यंत ही खिडकी उघडणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली. स्वतःला अभ्यासाच्या गर्तेत कोंडून ठेवताना आता कोणताही धागा सैल सोडायचा नव्हता. एन 22व्या वर्षी मांसाहार व मांसाहारी दृश्यांचा त्याग मला अभ्यासयोगी बनून लागला होता. मराठी साहित्याचा अभ्यास सुरू केला. भूषण गगरानींच्या नोट्स समोर ठेवल्या. सळपातळ देखणे असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नोट्सही तितक्याच नीट आटोपशीर आणि स्वच्छ होते. खरं तर मराठीतून UPSC करणाऱ्यांसाठी त्यांच्या नोट्स अमूल्य देणगीच होती. कोल्हापुरात मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या अधिकाऱ्यांची मराठीवरची पकड पुण्यातील सदाशिवपेठेत राहणाऱ्या कोणत्याही मराठीच्या प्राध्यापकांपेक्षा अधिक प्रभावशाली होती. त्यांच्या नोटच्या हजारो झेरॉक्स निघाल्या होत्या. त्यांच्या नोटची पारायण करणं हे साहित्य विषय घेतलेल्या उमेदवारांसाठी आद्य कर्तव्य असायचं. त्यांच्या नोटच्या वाचनाने समीक्षा समजायला लागली. संत पंत तंत येऊन बोलायला लागले. कथा कविता नाटकं कादंबऱ्यांची नव्यानं ओळख होऊ लागली. माझी मायबोल एवढी समृद्ध आणि अमृतातही पैजा जिंकणारी आहे याची प्रचिती येऊ लागली. पूर्वी मुंबईत मराठी असण्याचा संकोच वाटायचा. जसा माझ्या भाषेची माझा अधिक परिचय वाढू लागला तसा माझा मराठी असण्याचा स्वाभिमान वाढू लागला. तुकारामांचे अभंग आनंद तरंग ठरू लागले. पसायदान पाठ केल्यावर रोज म्हणायला लागलो. त्यातून प्रचंड आत्मविश्वास व ऊर्जा मिळू लागली. साहित्याची भाषा कळू लागली होती. जाणीवा समृद्ध झाल्या होत्या. जे काही समजायचं उमगायचं ते कागदावरच न पाहता उतरायला सुरुवात केली. अक्षर मोत्यासारखं टपोरं झालं होतं. स्वच्छपणावर उत्तर लिहायचो ते वाचायचो. पसंत पडलं नाही तर पुन्हा लिहायचो. ध्येय एकच असायचं की उत्तर तर्कशुद्ध रीतीनं विकसित होऊन कागदावर उतरली पाहिजे. विचारांचा प्रवाह स्वच्छ खळखळता आणि मुद्देसूद पाहिजे. त्यात रुटीन आणि एकांगीपणा नको. मुख्य परीक्षेचं हेच महत्वाचं गमक होतं. ज्ञानभांडाराबरोबर त्याची स्वच्छ सुलभ आणि नितळ मांडणी तितकीच महत्वाची असते. कमलेश वालावर हेमंत निंबाळकर प्रवीण चव्हाण असे साहित्यातले ऊर्ध्वव्यू त्यावेळी SISCच्या वसतिगृहात अभ्यास करत होते. त्यांच्याशी कधीमधी जाऊन लेखनशैली आणि उत्तरांच्या स्वरूपांवर चर्चा करायचो. काही टिप्स मिळायच्या. इमारतीचा पाया कणखर होता. इमारतही बांधून झाली होती मात्र तिला रंगांनी आणि शिल्पांनी फुलवायची होती सजवायची होती जेणेकरून परीक्षकाला अधिक गुण द्यायचा मोह होईल. इतिहास माझा आवडता विषय. 10वीला बोर्डाच्या परीक्षेत 60 पैकी 60 मार्क मिळाल्यानं पदवीसाठी मुख्य विषय व नागरी सेवा परीक्षेसाठी तो ऐच्छिक विषय म्हणून मी निवडला होता. प्राचीन भारताच्या इतिहासात BA शेवटच्या वर्षी 100 पैकी 90 गुण मिळाले होते. आमच्या वेळी आर्ट्समध्ये पहिल्यांदाच अंतर्गत चाचणी परीक्षा सुरू झाल्या होत्या. अंतिम परीक्षेत त्या परीक्षांना 25% मूल्यांकन असायचं. एकुंडे सर माझे चाचणीचे पेपर इतरांना दाखवायचे. उत्तराच्या मांडणीचं तंत्र मी सुरुवातीपासूनच विकसित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता. सुवाच्य अक्षर व शुद्ध लेखन माझ्या जमेच्या बाजू होत्या. BA करत असताना प्राथमिक इतिहासाचा अभ्यास झाला होता पण UPSC साठीच्या एव्हरेज चढाईच्या तुलनेत हा अभ्यास कळसुबाई शिखर सर करण्यासारखा होता. गेल्या 2-2.5 वर्षात मी माझे ऐतिहासिक दृष्टिकोन प्रगल्भ करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला होता. माझं इतिहासाचं आकलन अनेक पटींनी व्यापक झालं होतं. पूर्वपरीक्षेसाठी इतिहासाच्या सगळ्या ह्यूज हू लेखकांची पुस्तकं वाचण्याचा संकल्प केला होता व अर्धा अधिक पूर्णही केला होता. पण मुख्य परीक्षेच्या उत्तरासाठी नेमकेपणा आवश्यक होता. पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अचूक मागोवा घेऊन बनवलेल्या रावच्या नोट्स दिल्लीहून मागवल्या. या नोट्सच्या आराखडा समोर ठेवून त्यामध्ये मूळ पुस्तकातील इतिहासाच्या स्पर्शभूमीचा मार्मिक आणि तार्किक मसाला भरू लागलो. उत्तर स्पायसी येऊ लागली. उत्तरात नकाशांची फोडणी असायची त्यामुळे उत्तरांची चव वाढू लागली. आधुनिक जगाच्या इतिहासावरील प्रश्नांची उत्तरं तर मी नकाशा आणि सणावळ्यांच्या सांगडीतून हुबेहूब उभी करू लागलो. इतिहासावर 60 मार्कांसाठी निबंध वजा आणि 20 मार्कांसाठी टिपा द्या असं प्रश्नांचं स्वरूप असायचं. त्यात मोठ्या प्रश्नांची अचूक उकल खूप महत्वाची असायची. प्रश्नच एखाद्या परिच्छेदा एवढा मोठा असायचा. प्रश्नामध्ये उपप्रश्न असायचे त्यामुळे मूळ प्रश्न आणि उपप्रश्नांना किती गुणांकन असेल याचं अनुमान बांधणं महत्वाचं असायचं. कोणत्या प्रश्नार्थ क्रियापदानं प्रश्न सुरू होतो हेही खूप महत्वाचं असायचं. डिस्कस कम्पेअर एक्सलॅबोरेट ॲनालिसिस एक्सप्लेन एक्स्युडेटेड अशा प्रकारच्या प्रश्नांच्या रोखानं उत्तराची दिशा ठरवावी लागे. त्यामुळे जहाजाला लावलेलं शीड योग्य वाऱ्याच्या दिशेनं लावणं सर्वात अधिक महत्वाचं असायचं. एकदा संकल्पना समजली की मग विचारचक्र फिरायची आणि पेनाला नेमके शब्द फुटू लागायचे. विहित वेळेत उत्तर नेमक्या शब्दांमध्ये उतरवणं हे आव्हान असायचं. रावच्या नोट्समधील संकल्पनाचं मराठीत रूपांतर करायला खूप मेहनत घ्यावी लागली.
डिक्शनरी नोट्स नोटबुक व पुस्तक यांच्या समतोलातून मराठीतून संकल्पना तयार व्हायच्या। मात्र एवढ्या साऱ्या खोटोटोपातून त्या तयार झाल्यामुळे डोक्यात पक्क्या बसायच्या। मराठीतून मटेरियलच्या अनुपलब्धतेमुळे प्रत्येक वेळी संकल्पना कागदावर उतरताना बाळंतपणाच्या वेदना भोगायला लागायच्या। कोशातून फुलपाखरू बाहेर पडताना होणाऱ्या संघर्षातून त्यांच्या पंखांमध्ये बळ येत असतं। तेच बळ त्याला जगण्यासाठी उडण्यासाठी सक्षम बनवत असतं। तसा ताप मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना त्यावेळी भोगावा लागे आणि मग ताऊन सुलाकून निघालेले उमेदवार अस्सल मराठीतून चौकार षटकार मारू लागत। सध्या बाजारात मराठीत भाषांतर झालेली अभ्यासाला लागणारी जवळपास सगळी पुस्तकं मिळतात। शिवाय अनेक कोचिंग क्लासेसनी जुन्या नोट्स मराठीत भाषांतरित केलेल्या आहेत। मात्र आयत्या मिळालेल्या मटेरियलमुळे उत्पत्तीमधील संघर्ष आपसुकच कमी झालेला दिसतो। मोठमोठाले दगड फोडून आम्हाला छोट्या छोट्या खडीचे तुकडे करावे लागत। आता बऱ्याचदा मुलांच्या हाती भाषांतरित भुसाही लागतो। त्यामुळे स्वतःची भाषाशैली व लेखन पद्धती प्रयत्नपूर्वक जे विकसित करतात त्यांच्या यशाचं गुणोत्तर अधिक दिसतं। माझा अनुभव हेच सांगतो आणि हीच यशाची गुरुकिल्लो आहे। इतिहासाची उत्तरं लिहिताना मी नेहमी समकालीन घटनांच्या तुलनांचा आधार घ्यायचो। कोणती संख्या दिसली की त्या आकड्यांमधून एक इसवी सन निवडायचो, मग त्या साली भारतात व जगात काय घडत होतं याचा फ्लॅश डोक्यात पाडायचो। या उपयोगी छंदामुळे विशेषतः आधुनिक भारताच्या इतिहासावरील उत्तरामध्ये तात्कालीन युरोपमधील स्थित्यंतर आपसुकच डोकवायचे। अर्थातच उत्तराचं बौद्धिक वजन वाढायचं व मार्कांमध्ये प्रतिबिंबित व्हायचं। मुख्य परीक्षेचा कोणत्याही पेपरमध्ये 60% गुण म्हणजे टॉपर्समध्ये जाण्याची संधी असायची। त्यामुळे 1-1% वाढवणं हे महत्प्रोत्साहनानं शक्य होईल। त्यामुळे थोडी रिस्क घेऊन उत्तरांना देण्यात येणाऱ्या वेळेमध्ये पक्षपात करण्याचा निर्णय मी घेतला। प्रत्येकी 60 मार्कांचे 6 पैकी 4 प्रश्न सोडवायचे असायचे। 3 तासाचं गणित मांडलं तर प्रत्येक प्रश्नाला 35 मिनिटं मिळायची। मी वेळेच्या सरासरीवर न जाता थोडासा जुगार खेळायचं ठरवलं। 6 पैकी आपली कमांड असणारा प्रश्न पहिला निवडला। त्याला 40-45 मिनिटं द्यायची व व्यवस्थितपणे त्याचं उत्तर लिहायचो। त्यानंतर थोडा कमी तयारीचा, त्याला 35 मिनिटं, मग राहिलेल्या 2 प्रश्नांना प्रत्येकी 30 मिनिटं असा समतोल साधायचो। उद्देश असा असा की पहिल्या उत्तराचा जर परीक्षकावर चांगला प्रभाव पडला आणि त्यानं 60 पैकी 40 गुण दिले, मग त्याच भूमिकेतून आणि मानसिकतेतून तो माझी बौद्धिक क्षमता निश्चित करणार होता। साहजिकच कॉमन सेन्स हाच होतोआ की पुढच्या सर्व उत्तरांना थोडे कमी पण 30-35 घरात गुण देईल। मात्र यदा कदाचित माझ्या दुर्दैवानं उलट्या खोपडीचा परीक्षक आला आणि त्यानं पेपर उलटा तपासायला घेतला तर नशीब फुटणार, हेही तेवढंच खरं, पण असं क्वचित घडू शकतं। त्यामुळे जास्त शक्य त्यांचा विचार करून स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल। उरलेल्या 4 टिपांचे प्रश्न व नकाशावरील 60 मार्कांना प्रश्न हेही वेळेचा नेमका आलेख ठरवून लिहायचो। शेवटची 7 मिनिटं काना मात्रा विलंटी उकार तपासायला ठेवायचो। अगोदर कितीही तयारी असली तरी परीक्षेच्या 3 तासांची योग्य नियोजनबद्ध आखणी करून उत्तर एकाग्रतेनं लिहिणारे यशस्वी होता। 3 तासाच्या सिनेमासाठी अगोदर खूप मेहनत घेतलेली असते। संगीत, अभिनय, कथानक, दिग्दर्शक खूप महत्वाचं असतं। त्यात 14 विद्या 64 कलांची सरमिसळ केली असते। पण जर एडिटिंग चुकलं की मग सिनेमा फसतो, फ्लॉप होतो, यशाचं गणित कोलमडतं। त्यामुळे कोठे आणि काय मिक्सिंग करायचं आणि त्याचं कसं आणि कोणाशी फिक्सिंग करायचं याचा प्रॉपर आराखडा या परीक्षेच्या तयारीवेळी असला पाहिजे। मी पाहिलं आहे की विषयात पारंगत असणारे महानुभव फक्त नियोजन योग्य न केल्यानं सपाटून मार खातात। इफ यू फेल टू प्लॅन, वी प्लॅन टू फेल या उक्तीप्रमाणे वेळेचं नियोजन व स्मार्ट अभ्यास यश अपयश ठरवता। जसा अभ्यासाच्या वर्षभराचा, महिन्याचा, आठवड्याचा आणि दिवसाचा प्लॅन केलेला असतो, तसा प्रत्येक पेपरचा 3 तासातील मिनटामिनटाचा प्लॅन महत्त्वाचा आहे। योग्य माहितीचा योग्य वेळी योग्य पद्धतीनं वापर कसा करायचा व पेपर कसा लिहायचा हे तंत्र विकसित करावं लागतं। आणि हो, सराव सराव आणि सराव हेच यशाचं गमक आहे। सरावानं श्रेष्ठत्व येतं, प्रभुत्व येतं यावर माझा ठाम विश्वास आहे। कितीही कंटाळा आला, मूड सटकला, पुस्तकं फेकू वाटली तरी सराव आणि उजळणीची पाठ सोडायची नाही हे एकदा निश्चित केलं की प्रवास सोपा होतो। स्पर्धा परीक्षेचा चक्रव्यूह भेदू पाहणारे अनेक उमेदवार मला भेटायला येतात आणि सो कॉल्ड यशाचं सिक्रेट विचारतात। सिक्रेट बिक्रेट काही नाही, इच्छाशक्ती, नियोजन, तयारी, उजळणी आणि बुद्धी व बूड तुटेस्तोपर्यंत मेहनत हेच सिक्रेट आहे। ख्यातनाम विचारवंत सॉक्रेट्सचा एक प्रेरणादायी किस्सा आहे। सॉक्रेट्सकडे एक तरुण असाच यशाचं रहस्य विचारायला गेला होता। सॉक्रेट्स त्याला घेऊन एका पाण्याच्या तलावात शिरला, अगदी गळ्यापर्यंत पाणी आलं। त्यावेळी सॉक्रेट्सनं त्या तरुणाचं डोकं घट्ट धरलं व पुरत्या ताकदीनं त्याला पाण्यात बुडवलं। ज्यावेळी तो काळा निळा होऊन श्वासोच्छासासाठी तडफडू लागला, त्याचवेळी त्याच्या मानेवरची पकड सॉक्रेट्सनं ढिली केली व त्याला बाहेर काढलं। तो तरुण बाहेर येताच मोठ्यानं धापा टाकीन श्वासोच्छास करू लागला।
त्यावेळी सॉक्रेट्सने त्याला विचारलं, जसा तू काळानिळा झाल्यावर एका श्वासासाठी जीवापाड तळफळलास, तसा तू इस्पित यशाच्या सिद्धीसाठी तळफळलास, तरच ते इस्पित तुला लिलया साध्य होईल। म्हणूनच या स्पर्धा परीक्षेच्या संघर्षात कुठलाही शॉर्टकट नाही। इंग्रजी व मराठीच्या पेपरची फार तयारी करायची गरज नव्हती। MPSC च्या फायनल स्कोअरमध्ये भाषा विषयाचे गुण आमच्या वेळी पकडले जायचे। UPSC मध्ये मात्र या दोन्ही पेपरमध्ये फक्त पास होणं आवश्यक असतं। निबंधाचा पेपर मात्र आव्हान होता। एकाच विषयावर 3 तास बसून काय आणि किती लिहायचं या 200 मार्कांच्या पेपरात मिळणारे गुण अंतिम स्कोअरमध्ये पकडले जातात। 4 पैकी एका विषयावर निबंध लिहावा लागे। त्यामुळे पहिल्यांदा कोणत्या क्षेत्राशी संबंधित निबंध लिहायचा? अर्थशास्त्र किंवा विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित विषयाचं आपण 3-3.5 हजार शब्द तेवढ्या क्षमतेनं दर्जेदार लिहू शकत नाही हे माहीत होतं। त्यामुळे राजकीय समाजशास्त्रीय किंवा मानवव्यवशास्त्रीय संबंधित विषयावर निबंध लिहायचं हे ठरवलं आणि मग वेगवेगळे तत्सम विषय घेऊन अवांतर वाचनाची सुरुवात केली। मी 300 पानांची वही निबंधासाठी घेऊन अवांतर 300 पानांची वही निबंधासाठी ठरवली होती। त्यामध्ये साधारण 30 विषय ओळीनं लिहिले आणि ज्या ज्या वेळी त्या विषयावरील काही माहिती मिळायची, नवीन मुद्दा सापडायचा, त्याची नोंद ठेवायला लागलो। निबंध घड्याला लावून कच्च्या पानावर लिहायला लागलो। चांगली कवनं, कोट्स व विचार पाठ करायला लागलो। याचा उपयोग मला परीक्षेच्या वेळी तर झालाच, शिवाय आता फील्डवर कामं करताना, युवकांशी संवाद साधताना ते सुविचार माझ्या विचारांना बळकटी देतात। मटेरियल व मांडणी यांची एकेवेळी तयारी होत होती। 3 तासांच्या वेळापत्रकामध्ये पहिला 1/2 तास तर निबंधाचा सांगडा बनवायला दिला। कोणते मुद्दे, विचार प्रवाहाची दिशा व तर्कशुद्ध मांडणी याचा कच्च्या कागदावर आराखडा बनवला आणि मग विषयाला हात घालून विषयाला खेटून विषयांतर न करता व पल्हाळ न लावता निबंध लिहायला सराव सुरू केला। अधिकारी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांची होकारात्मक आणि सकारात्मक व्यक्तिमत्वाची छबी निबंधामध्ये पडेल याची पुरेपूर खबरदारी घ्यायचो। आणि हो, एकदम फुस्स झालं। अचानक MPSC पूर्वपरीक्षेचा निकाल लागला। 5 झालो होतो। UPSC ची प्रिलिमचा निकाल लागायला 15-1 दिवसांचा अवधी होता। UPSC च्या तयारीचा टेम्पो मंदावला। ऐनवेग पकडत असताना दिल्लीच्या गाडीची हवास गेली, कारण यावेळी पुन्हा महाराष्ट्रात लोकसेवा आयोगानं 350 पदं घोषित केली होती। अस्थिरता, साशंकता, भवितव्याबाबतची भीती काहूर माजू लागली। हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागण्यात शहाणपणा नव्हता। सगळा दिल्ली देहाचा पसारा बाजूला सारला आणि MPSC चा मुख्य परीक्षेचा अभ्यासाला लागलो। बाजारातून आणलेली काही जुजबी पुस्तकं मदतीला होती। महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करून सामान्य अध्ययनाच्या पेपर 2 ची तयारी सुरू केली। गेल्या परीक्षेत ऐनवेळी 8 दिवस अभ्यास करून देखील समाजशास्त्रानं घबाळ यश दिलं होतं। त्यावेळी फक्त 150 पानांची एका पुस्तकावर अवलंबून न राहता इरावती कर्वेंची समाजशास्त्र संकल्पनावरील पुस्तकं खरेदी केली। इतिहास व सामान्य अध्ययनाच्या पेपर 1 ची तयारी UPSC च्या अभ्यासामुळे आपसुकच होऊ घातली होती। मात्र परीक्षेचं स्वरूप, प्रश्नांचा दर्जा भिन्न होता, त्यामुळे तयारीच्या होका यंत्राला वेगळ्या दिशेला सेट करावं लागणार होतं। वैचारिक गोंधळ आणि रात्र थोडी सोंगफार अशी परिस्थिती झाली होती। 15 दिवसांनी UPSC ची प्रिलिम्सचा निकाल लागला। इथेही यशस्वी झालो। धरलं तर चावतंय, सुटलं तर पडतंय अशी दोन्ही परीक्षांबद्दलची मनस्थिती तयार झाली होती। तयारी कोणत्या परीक्षेची करायची, जोर कुठे लावायचा, दोन्हींची तयारी केली तर कदाचित घर कानाघाट का अशी अवस्थाही होणं शक्य होतं। सुदैवानं अलीकडे MPSC ही UPSC च्या पार्श्वभूमीवर आपल्या अभ्यासक्रमामध्ये बदल केले आहेत। पूर्वी या दोन्ही परीक्षांची एकत्र तयारी करणं म्हणजे दुधारी तलवारीशी खेळल्याप्रमाणे होतं। एका परीक्षेला चालणारा ऐच्छिक विषय दुसरीकडे सपशेल वाट आपटायचा। परीक्षाचं वेळापत्रक सुद्धा खोड्या काढल्यासारखं एकमेकांशी क्लॅश व्हायचं। त्यामुळे शहाणानं कोणतंही एक पंथ पकडावा, 2 दगडावर एकावेळी पाय ठेवू नये असा या क्षेत्रातील जाणकार त्या काळातील सल्ला द्यायचे। अलीकडे सुदैवानं महाराष्ट्रातील मुलं दिल्लीच्या परीक्षेसाठी सिद्ध हस्त व्हावीत म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं डोळस निर्णय घेतला व परीक्षा पद्धती व अभ्यासक्रम UPSC च्या पॅटर्नला पूरक व सुसंगत ठरेल अशी भूमिका घेतलेली दिसते। UPSC ची तयारी करता करता थोडी अधिक महाराष्ट्राच्या अनुषंगानं अभ्यासाला फोडणी दिली तर राज्यसभेतील एखादी क्लास 2 पोस्टर निश्चित गळाला लागेल। आमच्यावेळी तशी परिस्थिती नव्हती। दोन्ही परीक्षा मात्र एकाच एक पाय घालून यायच्या, पण त्यामुळे महाराष्ट्रातील मुलांचं नुकसान व्हायचं, नतळ्यात नमळ्यात अशी परिस्थिती व्हायची। माझ्याही समोर अशी हातगायची परिस्थिती निर्माण झाली होती। पण आता 2020ला पर्याय नव्हता। येणारा चेंडू मैदानाबाहेर पाठवायचाच हा निश्चय केला व दोन्ही परीक्षांच्या तयारीचं नियोजनबद्ध वेळापत्रक बनवलं। राज्यसभेच्या मुख्य परीक्षेचा अनुभव होता। पूर्ण परीक्षा हाताखालून गेली होती, त्यामुळे एव्हरेस्ट गाठायचं मुख्य उद्दिष्ट ठेवलं। रस्त्यात कळसुबाही सर होईल अशी खात्री होती। तहानभूक विसरून तयारी सुरू केली। मुख्य परीक्षेचा अभ्यास सिलेक्टिव्ह व इंटेन्सिव्ह म्हणजे निवडक, नेमका आणि सखोल अशा पद्धतीनं करावा लागतो।
मागील प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रमाचं विश्लेषण आणि येणाऱ्या प्रश्नांचा अंदाज यांची योग्य सांगड घालावी लागते. जेथून जे मिळेल तेथून ते उचललं आणि अभ्यासाच्या साच्यात घट्ट बसवलं. शासनाच्या योजना लोकराज्य मासिकातून सिव्हिल सर्व्हिसेस क्रॉनिकलपर्यंत सगळे उपलब्ध मासिक पालथी घालून त्यातल्या महत्त्वाच्या घटनांवर तयारी केली. अर्थशास्त्र सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि स्टॅटिस्टिक मराठीतून लिहिणं म्हणजे द्राविडी प्राणायाम केल्यासारखं होतं. एकेकाळी अनेक कठीण प्रश्नांचा आणि अवजड संकटांना सामना करण्याचा हा अनुभव होता. कदाचित शासकीय सेवेत नैसर्गिक आपत्ती कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती किंवा दहशतवाद्यांसारखं संकटाशी झुंजताना अशाच हायत घायला सामोरं जावं लागतं. त्याची रंगीत तालीम असावी. असेल नसेल तेवढा व्यक्तिमत्वामधील क्षमतांचा कसा कस लागला होता. दिवसागणिक बुद्धीला धार लागून ती अधिक तीक्ष्ण व तजलेदार होत होती. मला आठवतं मी ठाण्याला SP होतो त्यावेळी विक्रमगडला ज्वेलरी शॉपवर दरोडा पडला होता. त्यात 18 दरोडेखोर सोनाराला गंभीर जखमी करून लाखोंचा एवज घेऊन जंगलात पसार झाले होते. हे सगळे मध्य प्रदेशातील झाबुआ प्रदेशातील खुंकार दरोडेखोर होते. पळत्या पायानं उलटे दगड मारण्याची त्यांची खासियत होती. मी योगायोगानं घटनास्थळापासून 20 किलोमीटर अंतरावर वाडा पोलीस ठाण्यात होतो. चौबाजूंची पोलीस बळ बोलावणं गाववाल्यांची मदत घेतली व प्लॅन केला. सापळा रचला. पहाटेच्या वेळी लावलेल्या आमच्या सापळ्यात गटागटानं निष्ठू पाहणाऱ्या 17 दरोडेखोरांना आम्ही जिवंत पकडलं. 18व्यानं पोलिसांवर गोळीबार केल्यानं तो एन्काउंटरमध्ये मारला गेला. 18च्या 18 दरोडेखोर एवजासह शस्त्रासह पकडण्यात पोलिसांना यश मिळालं होतं. शासनानं आमच्या टीमला त्यावेळी 1 लाख रुपयांचं पारितोषिकही दिलं. सांगण्याचा उद्देश म्हणजे अभ्यासातही अशी नेमकी फिल्डिंग लावावी लागते. आम्ही दरोडेखोरांची मानसिकता व स्ट्रॅटेजी ओळखली होती. जंगलाचा प्रदेश जाणणारी गावकडी मंडळी सोबत घेतली होती. CCTV फुटेजवरून दरोडेखोरांचं वर्णन सर्वांना कळवलं होतं. 300 पोलीस व सोबतीला 1000 नागरिक हाकारा देत चहूबाजूंनी जंगलात घुसले आणि प्लॅन यशस्वी झाला. सावध सापळ्यात अडकलं. परीक्षेचंही तसंच आहे. तिच्या पॅटर्नचा पुरेपूर अभ्यास करून सगळी शस्त्र भात्यात भरून तिला समोरं जावं लागतं. नेमक्या वेळी शत्रूची चाल ओळखून भात्यातलं अचूक शस्त्र बाहेर काढलं व डावपेच आखून ते वर्मी लागेल याचं नियोजन केलं की विजय निश्चित असतो. आणि शास्त्रज्ञांना पाळजून ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आणि ते चालवण्याचा सराव आणि सराव करणंही त्याहूनही अधिक महत्त्वाचं असतं. कन्फ्युशियस म्हणतो, आय हिअर अँड आय फॉरगेट, आय सी अँड आय रिमेंबर, आय डू अँड आय अंडरस्टँड. त्यामुळे फक्त ऐकलं ते विसरणार, पाहिलं ते काही दिवस स्मरणात राहणार, पण मी ज्याचा सराव करणार ते माझ्या मेंदूत पक्क भिनणार आणि मला ते उकलणार, उमगणार, समजणार आणि योग्य वेळी आठवणार. 1996 ऑक्टोबर नोव्हेंबरच्या 2 महिन्यांमध्ये एकात एक दोन्ही परीक्षेचं वेळापत्रक आलं. माझ्या सुदैवाने एकाच दिवशी दोन्ही परीक्षांचे पेपर क्लॅश झाले नव्हते. MPSC 800 मार्कांसाठी 2 भाषा, 2 सामान्य अध्ययन व 2 ऐच्छिक विषयांचे असे 6 पेपर आणि UPSC 2000 मार्कांसाठी 2 सामान्य अध्ययन, 4 ऐच्छिक विषय, 2 भाषा, 1 निबंध असे 9 पेपर म्हणजे दोन्ही मिळून 2800 मार्कांसाठी प्रत्येक 3 तासांचे 15 पेपर द्यायचे होते. आणि पूर्वपरीक्षेसारखे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांचे नव्हते, तर निबंध वजा टिपा वजा विस्तृत उत्तर लिहून एका उत्तर पत्रिकेची साधारण 30 ते 35 पानांची 45 ते 5000 शब्दांची गल्लेघट्ट बांधणी करावी लागे. सगळ्या विषयांशी, आशयांशी, अभ्यास प्रकारांशी, ज्ञानसंग्रहाशी संवाद साधून लेखनरूपी बांधकामाचं साहित्य मिळवायचं होतं. एक एक वीट रचायची होती. मगच या 2 मुख्य परीक्षांच्या सुंदर आखीव रेखीव रचनाबद्ध इमारती फळा येणार होत्या. ज्ञानदेव रचिला पाया तुका झालेसी कळस येते मलाच, मात्र ज्ञानदेव, रामदास, एकनाथ आणि तुकारामांची भूमिका बजावी लागणार होती. गवताचे भाले तलवारी होतात तशा माझ्या लक्झरच्या पेनांची रोज शस्त्र व्हायची. विकास मुंबईमध्येच होता. तो रोज माझा डबा आणि स्टेशनरी व्यवस्थित मिळते का ते पाहून जात होता. 0.6 झेब्रा किंवा लेक्झरचं पेन आणायला तो दादरला जाऊ नये. डबेवाल्यांचा डबा लावला होता. शाकाहारी असल्यानं पोटासाठी खात होतो, चवीसाठी नाही. त्यामुळे मोजकेच घात जायचे. पोट डांबरायचं नाही की ॲसिडिटी व्हायची नाही. डॉक्टर मामांनी शिकवलेले प्राणायाम रोज करायला सुरुवात केली. त्यामुळे पहाटेच्या वेळी 15 मिनिटं मरीन ड्राईव्हवर फेरपटका मारायचो आणि 15 मिनिटं प्राणायाम करायचो. ओमकार, भस्त्रिका, कपालभारती, अनुलोम विलोम आणि भ्रामरीनं बुद्धी जागृत व्हायची आणि मनामध्ये स्फुलिंग पेटायचं. रोमारोमात अगणित सूर्य तयार व्हायचे आणि मग सगळी शस्त्र उपसून युद्धाची तयारी सुरू करायचो. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग होता. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि लंडनपासून टोकियोपर्यंत असणाऱ्या सर्व प्रश्नांची, वादग्रस्त विषयांची उत्तरं शोधायची होती. नेपोलियन ज्या पद्धतीनं युरोप जिंकला किंवा छत्रपतींनी ज्याप्रमाणे कर्नाटकावर स्वारी केली तशाच इच्छाशक्तीनं आणि गनिमी काव्यांच्या जोरावर परीक्षांचे 15 प्रांत काबीज करायचे होते.
आणि युद्ध मैदान जवळ आलं आणि युद्धाचा दिवस उजळला. शंखनाद झाला, बिगुल वाजला. 1996 नोव्हेंबरमध्येच हिरो कपचा जल्लोष सुरू होता. वानखळे मैदानातील क्रिकेटमधल्या आरोळ्या माझ्या हॉस्टेलमध्ये स्पष्ट ऐकायला यायच्या. सारे हॉस्टेल कॅन्टीनमधल्या टी व्ही समोर सामने पाहायला एकत्र यायचे. त्यामुळे कॅन्टीनमधला गोंगाट ऐकून, मैदानातला गोंगाट ऐकून मन चलबलित व्हायचं. सचिन बॅटिंगला आला हे ऐकल्यावर पुस्तकांवर लक्ष लागायचं नाही. डे आणि नाईट मॅचेसमुळे रात्रीपर्यंत गोंधळ चालायचा. परीक्षेच्या आदल्या दिवशी झोप चांगली व्हावी हा माझा अट्ठास असे. रोज रात्री झोपताना प्लॅस्टिकच्या पॅक पिशवीतलं अर्धा लिटर दूध प्यायची सवय होती. त्यामुळे पोटही व्यवस्थित भरायचं आणि झोपही चांगली लागायची. सकाळी नाश्त्याला 2 केळ्यांचा खुराक सुरू केला होता. त्यामुळे ऊर्जा दिवसभर राहायची. छोटी हावर सॅक व्यवस्थितपणे भरायचो. साईडच्या कप्प्यात ग्लुकोन डी, 2 केळी आणि पार्लेजीचा बिस्किट पुळा असायचा. वरच्या कप्प्यात आईनं पाठवलेल्या निनाईच्या अंगाराची पुडी असायची. एक रायटिंग पॅड व त्या दिवसाच्या पेपरच्या मायक्रोनोस मधल्या कप्प्यात असायचे. 4 लेक्झरचे पेन, 2 पेन्सिली, खोडरबल, शार्पनर, स्केल एका कंपास बॉक्समध्ये असायचे. एक छोटं घड्याळ टेबलावर ठेवायला घ्यायचो. मनगटी घड्याळ जर बंद पडलं तर पर्यायी व्यवस्था होती. शिवाय टेबलावरच्या घड्याळामुळे मिनिटांचा मागोवा घेता यायचा. पाण्याची बाटली सोबत असायची, पण पेपरच्या अगोदरच ती संपायची. मग रेल्वे स्टेशनवर किंवा रस्त्यावरच्या कुठल्याही पाणपोईत ती परत भरून घ्यायचो. आज मात्र हॉटेलमध्ये असणारं ॲक्वागार्डचं पाणीही रिस्की वाटतं. मिनरल वॉटर मागवताना मी मुलांना माझे किस्से ऐकवतो. त्यावेळी ते मला म्हणतात, भिडे गुरुजी लेक्चर देऊ नका, म्हणून चिडवतात. मुलांना दोष काय द्यायचा? कधी चुकून मीही कार्यक्रमामध्ये तांब्यातून दिलेल्या पाण्याचा घोट घेतला तर शिंका येतात. घसा खवखवायला सुरुवात होते. प्रतिकारशक्ती परिस्थितीचे रूप कमी होऊ लागते. पुरी झोपताना मच्छर डास ढेकून पिसू माशा उंदीर आणि झुरळ चिटलांशी तह करून झोपावं लागे. रात्री अंगावर चहू बाजूंनी हल्ला व्हायचा. झोपेच्या नंतर त्यांची रोज किती रक्त शोषलं हे कळायचंही नाही. सकाळी उठल्यावर अंगावरच्या पुरळ फोडांच्या आकारावरून कोणत्या शूद्रजीवानं चावा घेतला व नांगी कशी वापरली एवढंच अनुमान लावायचो. कधी कधी तर उंदीरही पाय कुरतरडायचे. पण कधी ताप आला नाही की कधी कुठला आजार झाला नाही. कदाचित रोजच्या सामान्यपणामुळे या विषाणूंशी भिडण्याची शक्ती शरीरात तयार होत असावी. आजकाल चुकून एखादा मच्छर बेडरूममध्ये दिसला तर त्याचा शोध घेऊन त्याचा पुरेपूर निपात होईपर्यंत झोपता येत नाही. आणि घरच्या आसपास कुठेतरी उंदीर दिसला तर आम्हाला लांबूनच खोकला आणि तापाचा संसर्ग झाल्यासारखा वाटतो. गडचिरोलीला ट्रेनिंग दरम्यान C-16 सोबत LRP म्हणजे लांब पल्ल्याच्या पेट्रोलिंग रपेटसाठी पाठवण्यात आलं होतं. कमांडरनं सोबत पाणी घेऊ दिलं नव्हतं. दमट हवेत दुपारच्या वेळी पाठीवर हॅवर सॅक व हातात AK-47 घेऊन 20-25 किलोमीटर चालल्यावर घसा कोरडा पडला. जीव कासावीत झाला होता. एका अडगळीत दलदलीचं गलिच्छ पाणी दिसलं. त्यावर चिलटांची व माशांची जुभंड उडाली होती. कमांडरांनी ते पाणी पिण्याचा पर्याय दिला. युद्धकाळात प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाताना 5 स्टार सुविधा मिळणार नसतात. आणि हो, 26-11 रात्री न जेवता 9:30 ताजमध्ये आम्ही घुसलो होतो. 5 तासांच्या धुमचक्रीनंतर ज्यावेळी पहिल्या मजल्यावर बॉलरूममध्ये पोहोचलो त्याचवेळी कोणीतरी अर्ध खाऊन टाकलेलं सफरचंद आणि पायदळी तुळवलेले वेफरचे तुकडे खाऊन शरीरात ऊर्जा निर्माण करावी लागली होती. म्हणूनच सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी ही तुमच्या क्षमता आणि सहनशक्तीचा अंत पाहत असते. तुम्हाला ही परीक्षा प्रक्रिया पहिल्यांदा बडवते, रडवते, पण नंतर अशा रीतीनं घडवते की कितीही मोठं आव्हान आलं किंवा संकटाशी सामना करावा लागला तरी तुमच्या तपश्चर्येतून निर्माण झालेल्या व्यक्तिमत्त्वाच्या जीवावर तुम्ही सर्वांना पुरून उरता, ते पण न थकता न हारता. आणि ही जीवघेणी नागमोडी माझी कस लावणारी मुख्य परीक्षा सुरू झाली. पहिले 2 पेपर भाषेचे होते. आरामात लिहिले. सामान्य अध्ययनाच्या तयारीसाठी रूमवर लवकर परतायचं होतं. त्यामुळे माझगावच्या सेल्स टॅक्स भवनवरून टॅक्सी पकडून रूमवर आलो. पुढचा पेपर 2 दिवसांच्या गॅप नंतर होता. सामान्य अध्ययनातील भारताचा आधुनिक इतिहास, गांधी, नेहरू, टागोर यांचे विचार, भारतीय राज्यव्यवस्था, चालू घडामोडी, भूगोल हे माझ्या आवडीचे विषय होते. तर अर्थव्यवस्था, सांख्यिकी आणि विज्ञान व तंत्रज्ञान व्यवस्थितपणे कधीच गळे उतरलं नाही. शरीर सौष्ठवाची तयारी करताना काही स्नायू दुर्बल राहिले की तो स्पर्धक लांबूनच ओळखायला येतो. माझ्या तयारीचंही तसंच होतं. माझ्या GH ज्ञानाचं समप्रमाणात मूल्यमापन करणं परीक्षकाला अवघड जाणार होतं. पेपरमध्ये 250 शब्दांच्या टिपांपासून 20 शब्दांपर्यंत संज्ञा स्पष्ट करा असे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न असायचे. 2 दिवस तटस्थपणे पूर्ण विषयाचं वाचन केलं. 2020 फलंदाज बॅटिंग करतात तसा परफॉर्मन्स घ्यायचा होता. दोन्ही पेपरमध्ये वेग लावून सर्व प्रश्न सोडवायचा पुरेपूर प्रयत्न केला. VOIP फोन, मायक्रोवेव्ह ओव्हन हे बाजारात नवीन प्रकार होते. असेही संज्ञा फार ज्ञान नसताना मराठीतून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. बंगालच्या फाळणीवर प्रश्न होता. फुलटॉस चेंडूवर 6 मारावा तसा तो टोलावला. हॅबियस कॉपर्स या रिटवर स्वच्छ टिप्पणी लिहिली.
मानवी हक्कांच्या जागृतीमध्ये त्याचं समकालीन महत्त्व विशद केलं. गांधीजींच्या सात सामाजिक पातक या संकल्पनेचा सुंदरपणे उपभोग केला. जगात एवढं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते, पण एका व्यक्तीची हाव किंवा लालसा पूर्ण व्हायला सर्व संचित अपुरं पडेल या त्याच्या वाक्याचा या सात सामाजिक पातकांशी संदर्भ जोडला. राजकारणात आढळणारा तत्वांचा अभाव, ज्ञानाच्या क्षेत्रात आढळणारा चारित्र्याचा अभाव, विज्ञानाची मानव निरपेक्षता, आनंद संपादनात आढळणारा सत्सद्वेग, बुद्धीचा अभाव, उद्योग व व्यापारात सचोटीचा अभाव, परिश्रमांशिवाय प्राप्त होणारी सदनता आणि त्यागाशिवाय केलेली उपासना, या सात पातकांचे धोके जर आम्ही वेळीच ओळखले व पुन्हा आमच्या संस्कारशील वैभवशाली इतिहासाकडे मागे वळून पाहिले, चुकीची वेळीच दुरुस्त केली, आधुनिकतेला परंपरेची जोड दिली, तर जगात सर्वश्रेष्ठ असणारी आमची युवा पिढी पुन्हा शारीरिक, मानसिक व आध्यात्मिकदृष्ट्या श्रेष्ठ ठरेल, अशी त्यांच्या विचारांची मांडणी केली. अर्थशास्त्र व अर्थव्यवस्थेवर काय प्रश्न होते ते पुसटसही आठवत नाही. स्टॅटिस्टिक 11वी 12वीला विज्ञान असल्यानं आणि गणित चांगलं असल्यानं बरे गेले. एकूणच दोन्ही पेपर बरे गेले. 600 मार्कांचं डोक्यावरचं ओझं उतरत होतं, थोडं हलकं वाटायला लागलं. होता 3 तास बसून एका विषयावर 200 मार्कासाठी निबंध लिहिणं हे परीक्षा प्रक्रियेतील सर्वात महत्वाचं आव्हान होते. ऐच्छिक विषयाच्या 60 मार्कांसाठी 700 पैकी 650 शब्द लिहिताना बऱ्याचदा बुद्धी काम करायचं बंद करायची. आता या पेपरमध्ये तर 3-3.5 हजार शब्द लिहिणं हे आकलनापेक्षा अंतिम कसं पाहणार होतं. एका पेजचा पेपर हातात पडला, 3 पैकी 1 विषय निवडायचा होता. पहिलाच विषय महिलांची सुरक्षितता आणि समक्षीकरणावरचा होता. हा विषय मानवशास्त्राशी संलग्न तर होता, शिवाय माझ्या तयारी झालेल्या विषयात पहिल्या 5 मध्ये त्याचं स्थान होतं. मला आता विषयाचा आवाकावा हातखंडा असल्यानं आराखडा मांडायची गरज नव्हती. मी थेट विषयाला हात घातला आणि माझ्या अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या विषयावर विचार मांडायला सुरुवात केली. अर्थातच सुरुवात प्राचीन भारतीय संस्कृतीपासून केली. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, यत्र तासून पूज्यन्ते सर्वास्त्रत्राफला क्रिया. अर्थात ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होतो तेथेच देवतांचे वास्तव्य असतं, व ज्या ठिकाणी त्यांचा अपमान होतो तेथे त्यांच्यावर अत्याचार होतो, तेथे कोणतीही क्रिया सफल होत नाही. अशा होकारात्मक कवितेने सुरुवात केल्यानंतर काही अपवाद वळखता प्राचीन व मध्ययुगीन काळातील महिलांच्या मूलभूत स्वातंत्र्याची गळचेपी आणि अपमानित जीवनस्थिती कशा प्रकारे झाली होती ते विस्तारानं मांडलं. विधवाचं अपमानित जीवन, सती पद्धती, शिक्षणाचा अभाव, स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह, पर्दा पद्धती, जौहर, देवदासी, जनाना, हुंडा अशा व सारख्या नकारात्मक प्रथा परंपरांनी कसे महिलांचं सातत्यानं शोषण केलं व समाजात नेहमी त्यांना दुय्यम स्थान देण्यात आलं याचे संदर्भ देऊन विश्लेषण केलं. त्याचबरोबर राजिया सुलतान, चांदबीबी, गोंडिनी राणी, दुर्गावती, नूरजहान, जिजाऊ अशा राजकीय मुत्सद्दी व भक्ती संप्रदायातील अक्का महादेवी जनाबाई अशा स्त्री संतांची प्रभावशाली भूमिकाही मांडली. यानंतर इंग्रजी सत्तेचं व भारतीय समाजसुधारकांचं महिला समीक्षकरणाच्या संदर्भातील रचनात्मक योगदान विशद केलं. स्वातंत्र्यानंतर घटनेच्या माध्यमातून व विविध कायदे पारित करून महिलांच्या समीक्षकरणासाठी केलेल्या व्यापक उपाययोजना विस्तारानं लिहिल्या. शिक्षणाचं समीक्षकरणातील स्थान व राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधित्व याचं महत्त्व स्पष्ट केलं. सुरक्षितता हाही समीक्षकरणातील महत्त्वाचा पैलू आहे. हे घरापासून होणाऱ्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर विस्तारानं मांडलं. अर्भकाचं लिंग परीक्षण व स्त्री भ्रूणहत्या, घरगुती हिंसाचार, छेडाचार व विनयभंग, कामाच्या ठिकाणी होणारा लिंगछळ, बलात्कार, हुंडाबळी, ॲसिड हल्ले यांच्या अनुषंगानं कायद्याची सुस्थितीतील अंमलबजावणी, राहणाऱ्या उणीवा व न्याय प्रणालीच्या दृष्टिकोना अनुषंगानं कोणते बदल उपेक्षित आहे याबद्दल माझे विचार व्यक्त केले. खरं तर या विषयातील निबंधासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पैलूंचा दोन्ही बाजूंनी समाविचार केला. पण कायदे करून परिस्थिती बदलते का? विचार मांडून दृष्टिकोन परावर्तित होतो का? मी माझ्या निबंधात लिहिलेली परिस्थिती आणि आजच्या सद्यस्थितीचं तुलनात्मक परीक्षण करतो तेव्हा अनेक धक्का देणाऱ्या विकृत विचारसरणीलाही सामोरं जावं लागतं. महिला सुरक्षा समिती, फास्ट ट्रॅक कोड, क्रिमिनल अटेम्प्टेड ॲक्ट 2013, पोक्सा कायदा, घरगुती हिंसाचाराविरुद्ध कायदा, IT ॲक्ट, विशाखा गाईडलाईन्स, दामिनी पथक, PCCNDT ॲक्ट, पिटा ॲक्ट अशा अनेक कायदेशीर उपाययोजना सांगता येतील. पण अजूनही माझ्या भगिनींना समाजात सुरक्षित वाटतं का? अजूनही ग्रामीण भागातील परिस्थिती बदलत नाही का? निर्भयासारख्या घटनांनी पूर्ण देशात खळबळ माजले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातील महिलांच्या सुरक्षित वातावरणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. मला आठवतं मी पुण्याजवळच्या शिक्रापूरच्या पोलीस ठाण्यात अचानक भेटीसाठी गेलो होतो. एका खेडूत बाई ठाण्याच्या एका कोपऱ्यात आपल्या 3 मुलींना घेऊन बसली होती. मी जवळ जाऊन तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. तिच्या 9वारी लुगड्याचा एका कोपऱ्याचा बोळा करून तिनं तोंडाला लावला होता.
मला पाहताच तिनं रक्तानं माखलेला बोळा बाजूला केला तर तिच्या ओठातून रक्त व्हायला लागलं. तिनं तिचा डावा हात पुढे केला, त्यात तिचे पडलेले 6-7 दात होते. पुढचे दातच पडले होते, त्यामुळे तिच्या जिभेचा व दातांचा संपर्क होत नव्हता, त्यामुळे त्याला स्पष्ट बोलता येत नव्हतं. आपल्या आईची ही स्थिती पाहून 8-9 वर्षाची थोडी समज असलेली सर्वात मोठी मुलगी मला उद्देशून म्हणाली, दादा आम्हाला भाऊ होत नाही ना, म्हणून बाबांनी आमच्या तोंडामध्ये वरवंटा घातला. मी संतापलो, इन्स्पेक्टरला तिला या परिस्थितीत ठाण्यात बसून ठेवलं म्हणून खडसावलं, तिला हॉस्पिटलला घेऊन जाण्याचे आदेश दिले व तिच्या तक्रारीवरून त्वरित IPC 307 म्हणजे खुनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करून तिच्या नवऱ्याला त्वरित लॉकअपमध्ये टाकायचे आदेश दिले. माझं हे बोलणं त्या मात्याला समजलं. तिनं त्या अवस्थेत माझे पाय धरले व मोडक्या तोडक्या शब्दात विनवणी करू लागली, साहेब मला माझ्या नवऱ्याला जेलमध्ये नाही टाकायचं, माझ्या तिन्ही पोरी रस्त्यावर येतील, तो मला दारू पिऊन मारतो, घरी पैसे देत नाही, माझं नाणणं तेवढं सुखानं लावून द्या. मला तिचे शब्द समजलेच नाहीत. माझ्या समक्षकरणावरील अभ्यासात त्यावेळी असे प्रसंग मला माहीत नव्हते. किती दिवस ती हा पाशवी अत्याचार सहन करील आणि हो, एक दिवस सहनशक्तीचा अंत झाल्यावर आपल्या चिमुकल्यांना घेऊन जीवनयात्रा संपवण्याचा आत्मघातकी निर्णय घेईल. अशा घटना रोज कुठेतरी घडतात, आम्ही पाहतो. आम्हाला काही सुखदुःख नसतं. जीन्स टी शर्ट फोर व्हीलर मोबाईल आला की स्त्री मुक्त झाली का, चूल आणि मूल यातून ती शहरामध्ये ओहन आणि TV सिरियलच्या जंजाळात सापडली आहे. हायपाय वर्तुळात ती किटी पार्ट्यांच्या लगबगीत आहे. शिकल्या सवरलेल्या किती जणींचे भाऊ आपल्या खेड्यातली अशा असहाय्य भगिनींना नरकातून बाहेर काढण्यासाठी सरसावले आहेत माहीत नाही. कुसुमाग्रजांनी स्वतंत्र देवतेची विनवणी नावाची कविता 20 वर्षापूर्वी लिहिली होती. त्यातल्या 2 वेळी खास पुरुषांना उद्देशून होत्या. समान मानव माना, स्त्रीला तिची अस्मिता खोडू नका, देवी म्हणूनही भुजू नका की दासी म्हणूनही पिटू नका, काय अपेक्षा आहे हो तिची, फक्त आपुलकीचे 2 बोल, प्रेमाचा दृष्टिक्षेप व नवऱ्याची संरक्षणाची सावली, कुंपण शेत खायला लागलं तर जायचं कुठं पाहायचं कुणाकडं, आईबाप घरदार सोडून पूर्ण भूतकाळ पुसून तिनं कशाच्या भरवशावर कुणाच्या विश्वासावर नवीन वर्तुळात प्रवेश करायचा. लग्न झाल्यावरच गॅसच्या युगात स्टोव्हचा भडका होतो, कपडे धुताना विहिरीत पाय घसरतो आणि एका कोमजलेल्या शिनलेल्या अबेलाचा जीव जातो. आईबाप आक्रोश करीत येतात, नातेवाईक मध्यस्थिती करतात, पण बहुतेक ठिकाणी आर्थिक आधारावर तोडगा निघतो. क्वचितच ठिकाणी गुन्हेही दाखल होतात. लग्नातले दागिने हुंडा भांडी कुंडी परत दिली जातात, भर म्हणून 50-60 हजार वर दिले जातात. आईबापाला तोवर लग्नाला आलेली 2 नंबरची पोरगी दिसते, तिच्या भविष्यासाठी ही तडजोड स्वीकारली जाते. पोलिसात जाऊन पोरगी काय करत परत जिवंत होणार आहे का असा सूर सगळीकडं निघतो. काही दिवसांनी सगळं गोड होतं, नवऱ्याचं दुसरं लग्न होतं. इकडं आईबाप दुसऱ्या मुलीचं पहिल्या मुलीच्या टाळवावरच्या लोण्यावर धूमधडाक्या लग्न लावून देतात. मात्र अबेलाचा आत्मभिरभिर भिरत राहतो. तिची साधी सुधी अपुरी स्वप्न वास्तव्यात यायच्या अगोदरच काळानं खाऊन टाकलेली असतात. अशा रोज 2-3 सो कॉल्ड SD अकस्मात मयत जिल्ह्यात दाखल होतात. DYSP भेटही देतात, पण उदासीनतेमुळे 90% दफ्तरी दाखल होतात, 10% गुन्हे दाखल होतात, त्यांचं तरी काय होतं. ट्रायलच्या वेळी रक्ताचे साक्षीदार उलटतात आणि 4 दमण्यासाठी जवान पुरीच्या मृत्यूचे मोल लावतात. सगळे जे व्यवस्थेमध्ये संबंधित आहेत जमेल त्या मार्गानं त्यांच्या तोंडावर चिकटपट्ट्या बांधल्या जातात. आम्ही तर म्हणे आमच्या सुसंस्कृतीचं पालन करीत आहोत. त्या घर सांभाळतात, प्रजनन करतात, म्हणून त्या पूजनीय आहेत, म्हणूनच त्यांचं संरक्षण करायचं आहे. लहानपणी बापानं, तरुणपणी नवऱ्यानं व म्हातारपणी मुलानं तिची जबाबदारी घ्यायची आहे. तिचं स्वतःचं काय आहे तिला देणंच ठाऊक आहे. तिची काय ओळख आहे, काय अस्तित्व आहे, तिला हवं आहे बँक बॅलन्स तो नवऱ्याच्या प्रेमाच्या ओलसर स्पर्शाचा, तिला पाहिजे आहे क्रेडिट कार्ड ढेकर देताना मुलानं आई किती छान स्वयंपाक केलास ग अशा आपुलकीच्या उदरांचा. तिची इस्टेट म्हणजे सगळ्या घराचं सुख, त्या सुखावर तिच्या अस्तित्वाची एक सोनेरी किरणांची लके. ती म्हातारपणी नातवंड हरवते, तिच्या मिसकिलवर आळ्यांची हरकते आणि असं सगळ्यांसाठी दिसता दिसता ती एक दिवस विरून जाते, पण जाताना सोडून जाते तो पुण्याईचा मंद सुवास आपल्या मागे, आपल्या कुटुंबाचं भलं चिंतणारा आशीर्वादाचा संत झिरपणारा जरा. म्हणून अभ्यास आणि अभ्यास, कष्ट आणि कष्ट हाच उपाय आहे समीक्षकरणाचा व सुरक्षित होण्याचा. मी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहिले तरच हे प्रश्न निश्चित स्वरूपात सुटणार आहे. हे मुलींनी ठामपणे स्वतःच्या मनावर बिंबवणं आवश्यक आहे. आमची 70 जणांची IPSची ट्रेनिंग बॅच होती, त्यामध्ये 5 महिला प्रोबेशनल होत्या, त्यात भारती जुजरियाही होत्या. ॲक्टिव्ह मिटच्या वेळी पोहण्याच्या स्पर्धेत आम्ही वेगवेगळ्या ट्रॅकमध्ये पुरुष प्रोबेशनल पोहत होतो, पण फ्री स्टाईल, बेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक,
बटरफ्लाईज सगळ्या इव्हेंटमधील मेडल एकटे भारती घेऊन गेली. हॉर्स रायडिंग स्पर्धेच्या वेळी सुद्धा भारतीनंच बाजी मारले, त्यामुळे चौकट मोडायची गरज आहे. नाजूक साजूक गृहलक्ष्मी, अबला, सौंदर्यवती, रूपगर्विता हे सगळे टायटल्स जुगारून द्यायचे आहेत व स्वतःला कणखर, आत्मनिर्भय, खंबीर, स्वावलंबी, सक्षम, शक्तिशाली बनवायचा. त्यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे अभ्यास, महत्वाकांक्षा, श्रम, प्रयत्न आणि पराकाष्ठा. माझी मुलगी 7 वर्षाची होती, त्यावेळी तिला मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांना भेटायला घेऊन गेलो होतो. ती त्यांना TV पाहायची तेव्हा ऐकतच राहायची. तिला त्यांचे शब्द कळत नव्हते, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं मुलांविषयी अपार प्रेम, आशावादी दृष्टिकोन व पोळतिटकीची तळमळ मात्र दिसत होती. मंजिले उन्हें को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, यूही पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. हो, कलाम सरांनी आम्हाला स्वप्न पाहायला शिकवलं, आत्मविश्वास, आशावाद व हौसला दिला. सरांनी ज्यावेळेला जान्हवीला विचारलं, यस माय चिल्ड, व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम इन युअर लाईफ, डू यू वॉन्ट टू बिकम अ IPS ऑफिसर लाईक युअर फादर, जान्हवीनं उत्तर दिलं, नो सर, आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हो, ध्येय मोठं ठेवायचंच, उंच ठिकाणी गर्दी नसते व स्पर्धाही नसते, तिथं जायची वाट मात्र खडतर असते. मदर तेरेसा, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, हेलन केलर, राणी लक्ष्मीबाई, माताजी जाऊ, सावित्रीबाई फुले असे कितीतरी आदर्श आहेत, ज्यांना परिस्थितीवर स्वकष्टानं विजय मिळवला व स्वतःचं स्थान निर्माण केलं. मीही घेणार अशी असमान भरारी, मीही होणार दिग्विजय. स्वामी विवेकानंदही म्हणत, नो बर्ड कॅन फ्लाय विथ वन विंग. खरंच गरज आहे ती आज समाजाच्या दोन्ही पंखांना बळ देऊन एक सबल व सक्षम भारत घडवण्याची. मीही वाटा उचलणार त्या स्वप्नाला वास्तव्यात उतरण्यासाठी. माझ्या पंखांना मी ताकद देणार आणि बनवणार तेवढी सक्षम, तेवढी स्वावलंबी की कोणी म्हणणार नाही की नारी आणि पशु दोन्हीही ताळणीसाठी पात्र आहेत. निर्भय एपिसोड नंतर IPC विस्तृत बदल केले आहेत. बलात्काराची व्याख्या विस्तृत केली. 2 किंवा 2 पेक्षा अधिक वेळा बलात्काराचा गुन्हा केल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. ऍसिड अटॅकसाठी जन्मठेपेची शिक्षा दिली जाणार आहे. विनयभंगांच्या गुन्ह्यांची व्याप्ती वाढवली. अत्याचारग्रस्त महिलेला अजून अपमानित करणाऱ्या वैद्यकीय चाचण्या हटवल्या गेल्या. मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून तिच्या पुनर्वसनासाठी उपाययोजनेचं करण्यात आली आहे. पोक्सा कायद्यानं बालकांवरच्या होणाऱ्या अत्याचारांसंबंधी कठोर शिक्षांची तरतुदी करण्यात आली. पण तरी असे गुन्हे रोज घडत आहे, काय करता येईल असे अत्याचार थांबवण्यासाठी? गेल्या 5 वर्षातल्या आकडेवारीचा अभ्यास केला तर 7,850 बलात्कारातील आरोपांपैकी 7,380 पीडित महिलेला ओळखत होते, म्हणजे 94% गुन्हा करणारे परिचयातले होते. विश्लेषण केले तर त्यात शेजारी 37%, मित्र 17%, प्रियकर 8%, नातेवाईक 7%, पालक 3% आणि शिक्षक 1% दिसतात. या एकूण पीडितांच्या संख्येला 35% पीडित मुख्यत्वे करून 14 ते 18 वयोगटातील दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक बलात्कार घरात घडतात. कशी करता यातील आपली घरं आणि आपला समाज सुरक्षित आणि विश्वासार्ह? अनुभवाचे बोलून म्हणून माझ्या लहान बहिणींना काही उपदेश देऊ इच्छितो. सभोवतालच्या परिस्थितीबद्दल जाणीव व हल्लेखोरांच्या इराद्यांबद्दलची योग्य माहिती यातून संरक्षणाबद्दलची पहिली पायरी सुरू होते. शारीरिक संपर्क यायच्या आतच आचार्याचा धक्का देऊन स्वतःची सुटका करणे अधिक महत्त्वाचे असते. मी पश्चिम मुंबईचा अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना एक दुर्दैवी घटना घडली होती. बांद्रामध्ये एक जर्मन मुलीवर एका गुन्हेगारानं 5वी बलात्कार केला होता. आम्ही त्या गुन्हेगाराला 24 तासात पकडलं, पण या घटनेतून अनेक बोध घेण्यासारखे. ही तरुण मुलगी ज्या अपार्टमेंटमध्ये एकटी राहत होती, तिचे दोन्ही वॉचमॅन त्या रात्री डराडून झोपले होते. या एकाच फ्लॅटमध्ये खिडक्यांना ग्रील नव्हते, त्यामुळे त्या घरपुढ्यानं तो फ्लॅट हेरला. तो स्पायडरमॅन सारखा सुवेज पाईपवरून 4थ्या मजल्यावर चढला. त्या मुलीनं खिडक्याच्या खिट्ट्याही आतून लावल्या नव्हत्या, त्यामुळे तो सहज आत शिरू शकला. ज्या दुसऱ्या रूममध्ये ती झोपली होती, तिचा दरवाजाही तिनं आतून लॉक केला नव्हता, त्यामुळे अशी संधी साधून चोरी करण्याच्या उद्देशानं घुसलेला त्या गुन्हेगारानं किचनमधल्या सुरीच्या साह्यानं त्या असहाय्य मुलीवर हल्ला केला. तिनं त्याच्या हल्ल्यातून स्वतःची सुटकाही करून घेतली व फ्लॅटच्या बाहेर पडून शेजारच्याचा दरवाजा ठोठवू लागली. बिचारीला शेजारच्याच्या फ्लॅटला बाहेरून कुलूप आहे हेही ठाऊक नव्हतं, त्यामुळे चोर मागून परत तिच्यावर चाल करून आला. ती जर जिन्यावरून खाली धावली असती तर तिला स्वतःची सुटका करून घेता आली असती. जर तिनं दरवाजे खिडक्या झोपतेवेळी व्यवस्थित बंद केल्या असत्या, तिच्या खिडक्यांना ग्रील असते, शेजारच्यांबद्दल माहिती असती, वॉचमॅन जागे असते, वॉल कंपाऊंड मजबूत असतं, सुवेज पाईपला टोकदार तारा लावल्या असत्या, तर कदाचित ही घटना टाळली आली असती. म्हणून सिक्स सेन्सचा वापर महत्त्वाचा आहे. अशा व्यक्तीचा आणि प्रसंगाचा पहिल्यापासून मोह टाळा जो तुम्हाला धोक्यात घालू शकतो. आणि हो, 2-3 दिवसांचे कराटे ट्रेनिंग घेऊन आपण सुपर वुमन झालो आहे असं समजू नका.
ते अधिक घातक आहे. त्यासाठी संरक्षणाचं पूर्ण वेळ प्रशिक्षण महत्त्वाचं आहे. अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अनेक वेळा सिम्युलेशन सराव महत्त्वाचे असतात. त्यामुळे त्या हल्लेखोराला भिडायच्या आधी तिथून स्वतःची सुखरूप सुटका करण्यास प्राधान्य द्यावं. आणि जर एखादा हल्लेखोराशी लढाई करणं क्रमापत आहे हे ध्यानात आलं तर मग मात्र रण रागिणीप्रमाणे पूर्ण ताकदीनिशी भिडायचं. जर आपण गांगारलो त्या विकृत हल्लेखोराला राग येईल तो दुखावेल अशी धारणा करून घेऊन जर त्याचे सहकार्याची भूमिका घेतली तर तुम्ही स्वतःला अधिक गंभीर संकटात ढकलत असता. त्यामुळे पहिले त्याचे डोळे फोडायचे व नंतर त्याच्या दोन्ही मांड्यांमध्ये लाद घालायची आणि पहिला हल्ला त्वरित आणि जलद गतीनं आपण चढवायचा. कदाचित तुम्हाला असा एकच चान्स मिळेल ती संधी गमवायची नाही. त्या हल्लेखोराच्या घशावर, पोटावर, कपाळावर, हनुटीवर, डोळ्यावर, गुडघ्याच्या वाटीवर हल्ला करा. जर तो पुढून हल्ला करीत असेल तर गुडघ्यानं दोन्ही मांड्यांच्या मध्ये वार करा. आणि जर पाठीमागून पकडण्याचा प्रयत्न करीत असेल तर कोपरानं पोटात जोरदार ढोसा द्या. पेन, पेन्सिल, लेमन ज्यूस, किचेन, छत्री, पेपर स्प्रे, ज्या रोजच्या उपयोगातील वस्तू आहेत त्याच्या हाती लागेल तसा वापर करा. परिस्थिती जशी असेल त्याप्रमाणे बुद्धी आणि शरीराच्या प्रसंगावधान बाळगून वापर करा. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक फसवणारे तुम्हाला भेटू शकतात. तुम्हाला भावनिकदृष्ट्या गंड होऊन तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअपवर जरा जपून आपली ओळख, नाव, पत्ता, फोटो खूप काळजीपूर्वक इतरांशी शेअर करा. आणि पालकांनी आपल्या मुलांवर त्यांच्या व्हर्च्युअल जगावर लक्ष ठेवा. पोलिसिंग करू नका, पण विश्वासाने त्यांच्यावर संवाद करा. टीनएजमध्ये काय चांगलं काय वाईट यांना कळत नाही. मुली कोणाबरोबर डेटिंगवर कुठे जात आहेत ते तपासा. कदाचित त्या संभाव्य बलात्कारासोबत धोक्याच्या ठिकाणी जाऊ शकतात. जे पुरुष किंवा मुली हिंसाचार, ड्रग्ज, दारू, हत्यारं याबद्दल नेहमी बोलतात त्यांची संगत करू नका. जे लैंगिक विषय जाणीवपूर्वक गप्पांवेळी काढतात त्यांच्यापासून सावध राहा. पुन्हा पुन्हा ध्यानात ठेवा की हल्ल्याच्या वेळेचे पहिले काही क्षण सुटकेसाठी उत्तम असतात. स्वतःची सुटका करायला साम, दाम, दंडभेद सगळे खरे खोटे मार्ग वापरा. आणि हो, जर दुर्दैवाने आपण अशा अत्याचाराला बळी पडलो तर कृपया स्वतःला दोष देऊ नका. ज्या नराधामानं गुन्हेगारी कृत्य करून तुमच्यावर अत्याचार केला त्याला शिक्षा होईल त्यासाठी खंबीरपणे पुढे या. पण स्वतःला नकारात्मकता, निराशा आणि अपराधीपणाच्या गर्तेत जाऊ देऊ नका. पालकांनी आपल्या पाल्याच्या मानसिकतेला अशा वेळी अत्यंत संवेदनशील व सहानुभूतीनं सावरणं आवश्यक आहे. निबंधाच्या पेपरानं मोठा आधार दिला होता. आता माझ्या प्रभुत्व असणाऱ्या इतिहास विषयाची बारी होती. इतिहासाचा आवाका मोठा होता. भारताच्या प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहासासोबत जगाच्या आधुनिक इतिहासाची तयारी केली होती. राजे, रजवाडे, युद्ध, तहानसोबत त्या त्या वेळेच्या नागरीकरणावर प्रश्न विचारले जाणार होते. कला, साहित्य, संस्कृतीसोबत समाजाच्या तळागळातल्या घटकाचं आर्थिक व सामान्य जीवन कसं होतं इथपर्यंतच्या घटकावर आधारित प्रश्नपत्रिकेचा मसुदा असतो. साधारणपणे 300 मार्कांच्या पेपरमध्ये 60 मार्कांचे 3 प्रश्न व 20 मार्कांसाठीच्या 6 टिपा लिहिणं आवश्यक होतं. एक प्रश्न मात्र नकाशावर असायचा. दिलेले स्थान नकाशावर दर्शवून त्याचं 50 शब्दात महत्त्व विषद करायचं असायचं. विषयात हातखंडा असल्यानं उत्तर सपासप लिहत गेलो. पेपर 5 मिनिट अगोदर संपवला, उलटा सुलटा चेकही केला व विजयी मुद्रेनं परीक्षकाच्या हाती दिला. पेपर सुरू होण्यापूर्वीचा चेहरा आणि संपायची बेल झाल्यावरचा चेहरा यात कमालीचा फरक असतो. कॉन्स्टिपेशनचा त्रास असणाऱ्याला पोट साफ झालं की येणारं पिकू फिलिंग त्यात असतं. असो, अजून युद्ध संपलं नव्हतं. रूमवर परतलो. मराठी साहित्याचा पेपर 15 दिवसांनी होता. मधल्या 15 दिवसात MPSC चे 6 पेपर 3 दिवसात यायचे होते. युद्धसदृश्य परिस्थिती होती. रोज सलग 6 तास दोन पेपर लिहून बोटं दुखायची. मेंदूला क्षीण यायचा. हातपाय गळायचे. पण शर्यत सलग होती. अस्तित्वाची लढाई होती. जीवावर बेतलं की माणूस त्याच्या सर्व क्षमतावर बाहेर काढत असतो. मला आठवतं मी लातूरला SP होतो. 22 मे 2003 हा माझी मुलगी जान्हवीचा पहिला वाढदिवस होता. एक दिवस अगोदरच घरात बरीच पाहुणे मंडळी जमली होती. त्यामुळे रात्री लातूर पोलीस मुख्यालयाच्या रेस्ट हाऊसवरच विश्रांती घ्यायचं मी ठरवलं. सकाळी उठून मी तिकडे जाणार होतो. ड्युटीनंतर वाढदिवसाच्या पूर्वतयारीत उर्वरित वेळ गेल्यामुळे अंग शिनलं होतं. त्यामुळे बिछाण्यावर अंग टाकताच मला झोप लागली. पहाटे 3 वाजता फोनच्या बेलच्या आवाजानं जाग आली. रेणापूरजवळ कारेपूरमध्ये दरोडा पडला होता. दरोड्यामध्ये एका 80 वर्षाच्या वृद्धेचा खूनही झाला होता. पोलिसांनी 3 दरोडेखोरांना रेणापूरच्या शिवाराजवळ गाठलं व मग पाठलाग सुरू झाला. आम्ही गावकऱ्यांच्या मदतीनं 3 सर्कलमध्ये हा पाठलाग चालू ठेवला. 62 किलोमीटरच्या पाठलागानंतर 3 आरोपींना घेण्यात आम्हाला यश आलं. त्यातल्या एकानं दगडफेक करता करता एका चिंचोळ्या विहिरीत उडी घेतली. त्या पळक्या विहिरीत 1/2 फुटच पाणी होतं. त्यामुळे तो अट्टल गुन्हेगार जागेवर ठार झाला. इतर दोघे पकडले गेले. पळक्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या त्या तरुण गुन्हेगाराच्या चेहऱ्यावरचा हाताच्या नखांच्या ओरखण्याचे व्रण होते. आणि त्या मृत वृद्ध महिलेच्या नखामध्येही त्या दरोडेखोराच्या कातडीचे अवशेष सापडले होते.
पकडलेल्या आरोपीने सांगितलेली हकीकत थरारक होती. त्या दरोडेखोरांनी त्या वृद्धेच्या गळ्यातील बार बोरमाळ काढताना तिनं केलेला प्रतिकार खरोखरच अविस्मरणीय होता. 80 वर्षाच्या वृद्ध स्त्रीनं त्या तिघा क्रूर दरोडेखोरांशी अटीतटीची झुंज दिली होती. दरोडेखोर तिच्या गळ्यातील बोरमाळ काढत असताना तिनं त्यांच्यावर आपल्या नखांनी हल्ला चढवला होता. त्यामुळे त्यांनी चिडून एका टोकदार हत्यारानं तिच्या पोटावर अमानुषपणे सपासप वार केले होते. त्यानंतर तिच्या गळ्यातील माळ खेचून त्यांनी तिचा गळा दाबला होता. परंतु अशा मरणमुख अवस्थेतही तिनं आरोपीच्या चेहऱ्याला ओरकडलं होतं. तिने केलेला प्रतिकार खरोखरच अतुलनीय होता. त्या विशिष्ट जमातीच्या गुन्हेगारांनी घेतलेला दरोडा भयानक आणि अमानुष होता. पण या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. पोलिसांचा पाठलाग सुरू झाल्यावर पानगाव ते बर्दापूर 22 किलोमीटर नंतर त्या नराधमांनी 5 तासात पिळून कापलं होतं. आणि त्यांच्या वेगाचं आणि स्टॅमिन्याचं मला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. त्या क्षणी मनात विचार चमकून गेला. या तरुणांनी ऑलिम्पिकमध्ये किंवा मॅरेथॉनमध्ये धावायच्या शर्यतीत भाग घेऊन आपलं कौशल्य दाखवलं असतं तर भारतामध्ये एखादी तरी पदक नक्कीच मिळू शकले असते. अशा कितीतरी तरुणांच्या बुद्धी व शक्तीला गरज आहे ती त्यांच्या आंतरिक ऊर्जेला विधायक वाट मिळवण्याची. त्या वृद्धेचा संघर्ष असो किंवा चोरांच्या जीवासाठी धावण्याचा संकल्प असो या दोन्हीमध्ये स्वतःच्या अंतिम शक्तीचा कस लागला होता. जीवाच्या अस्तित्वाच्या आकांतानंच ही अद्भुत असीम क्षमता माणसाच्या अंगातून प्रकट होते. UPSC परीक्षेचं तसंच आहे. जो पूर्ण ताकदीनं तयारीनिशी जीवाच्या आकांतानं स्पर्धेत उतरतो तोच जिंकतो. मला अलीकडे 21 किलोमीटर मॅरेथॉन धावण्याचं वेट लागलाय. सुरुवातीला सलग 10-11 गतीनं 21 किलोमीटर धावणं अशक्यप्राय वाटायचं. पण आसपास वयाची 60 असलेल्या महिला ही स्पर्धा पूर्ण करताना दिसायच्या की आत्मविश्वास दुणवायचा. 2013 2 तासांच्या आत हाफ मॅरेथॉन धावण्याचं लक्ष मी ठेवलं. तरुण पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन सरावही केला. सुरुवातीला 5 किलोमीटरपासून सुरुवात केली. दर आठवड्याला 2 किलोमीटर अंतर वाढवत गेलो. डिसेंबरपर्यंत 21 किलोमीटर 2 तासाच्या आसपास पूर्ण होईल असा आत्मविश्वासही आला. पण योगायोगानं आमचा पोलिसांचा उमंग कार्यक्रम आदल्या रात्री होता. कार्यक्रमाचं पूर्ण संयोजन माझ्याकडं असल्यानं या 6 तासांच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आदल्या दिवशी 8 तास तरी तयारीसाठी उभा होतो. मुंबईमध्ये स्टँडपॅडमध्ये 28 लोक मृत्यूमुखी पडल्यानं या कार्यक्रमावर चिंतेचं सावट होतं. पोलीस आयुक्तांपासून सगळे मानसिक तणावामध्ये होते. कार्यक्रम रात्री 1 पर्यंत संपला. जेवण करून ऑफिसवर पोहोचायला 2:30 वाजले. उशिरा जेवल्यानं दिवसभराच्या तणावानं डोकं ठणठणत होतं. बांद्र्याच्या ऑफिसमध्ये झोपण्याचा प्रयत्न केला. काही केल्यानं डोळा लागत नाही. अर्धवट ग्लानीत तासभर झोपलो असेल की 5 वाजताचा अलाराम वाजला. प्रचंड ॲसिडिटी झाली होती. अंग मुलखाचं दुखत होतं. शरीराचा कुठलाही अवयव धावण्यासाठी हिरवा दिवा दाखवत नव्हता. मात्र नेहमीप्रमाणे मन बांद्र्याच्या सिलिंगवरील मॅरेथॉनच्या आरंभ रेषेकडे खेचू पाहत होतं. बहिणाबाई म्हणतात, मन पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं आभा येतं. एकदा मनानं ठरवलं की शरीराला ते ऐकावंच लागतं. स्पोर्ट किट चढून 2-3 मिनिटं उरली असताना मॅरेथॉनच्या आरंभ रेषेजवळ पोहोचलो. कृष्णप्रकाश अनिल अंबानी धावण्याच्या तयारीत होते. अकादमीतले आमचे ADOD अतुल करवल आपल्या मुलींसोबत धावायला आले होते. करवल सरांनी मला पाहून जवळ येऊन कडक स्थलोंदन करून शुभेच्छा दिल्या. सरांच्या हाताचा स्पर्श होताच पूर्ण शरीरच चार्ज झालं. वेदना कुठल्या कुठं पळून गेला. 50 त्या अवली या IPS अधिकाऱ्याने एव्हरेस्ट सर केला आहे. पूर्ण देशभरात सायकलनं प्रवास केला आहे. मार्शल आर्टमधील 6 अत्युच्च बेल्ट जिंकलाय. सरांच्या काळ्या केसांचं रूपांतर आता क्लुनीसारख्या ग्रे केसात झालंय. सळपातळ शरीरयष्टीचे चपळ स्मार्ट आणि करारी भेदक डोळ्यांचे करवल सर हे स्वतःच एक मूर्तिमंत प्रेरणास्रोत आहे. अकादमीमध्ये मी सरांचा आवडता प्रोफेशनल होतो. त्यांना मला दाखवायचं होतं की त्यांचा आदर्श समोर ठेवून मी माझ्या फिटनेस अजून सुधारलाय. सरांच्या दर्शनानं एवढी ऊर्जा पहाटे मिळाली की मी घोड्यासारखा धावलो. पण पेडर रोडचा चढ लागला तसा माझा श्वास फुलू लागला. दम भरला. पायाच्या पोटरीतून गोळे येऊ लागले. रस्त्याच्या दोहो बाजूंनी दुथरबा गर्दी होती. लोक हुरयो शिट्ट्या आरोळ्या टोकून धावपटूंना प्रोत्साहन देत होते. माझी गती मंदावत होती. पायात गोळाही आला होता. तेवढ्यात फोर्स 1 चे 4 जवान पाठीमागून आले. सर जोर लावा, थोडंच बाकी आहे असा आश्वत आवाज त्यांनी दिला. मी जोर लावला. पायांनी गती पकडली. इंजिनमध्ये अडकलेला कचरा निघाला होता. चढही संपला होता. रिदम पकडला आणि जवानांसोबत पावलं टाकायला सुरुवात केली. मरीन ड्रायव्हर रूपा जानवी रणवीर उभेच होते. रणवीरनं डॅडी रन यू व्हाय व्हॅव टू बी द फर्स्ट म्हणून हातात गॅडोरेटची बाटली दिली. माझ्यापुढे 100 रन होते. पण आपला बाप सुपरमॅन आहे असं प्रत्येक मुलाला वाटतं. तसं त्यालाही वाटलं होतं. मी त्याच्यासमोर 4-5 जणांना ओव्हरटेक केलं. तो हे पाहून अजून जोशाने ओरडला, दॅट्स द रिस्पीट डॅडी.
पिकअप द स्पीड. मी चर्चगेट क्रॉस केलं. हुतात्मा चौकातून शेवटच्या 50 मीटरची स्टेज दिसत होती. घड्याला 2 तास संपायला 4 मिनिटं होती. मला 2 तासात पूर्ण अंतर कापायचं होतं. 4 मिनिटात 500 मीटर हे सोपं आव्हान होतं. मग जवानांसोबत पूर्ण ठणकणाऱ्या पायांना शेवटचा स्प्रिंट द्यायचा आदेश दिला. मॅरेथॉनची फिनिशिंग लाईन लिलया क्रॉस केली. घड्याला 7:57:15 आकडे पडले होते. अंडर 2 कॅटेगरीमध्ये मी मॅरेथॉन पूर्ण केली होती. क्रॉस लाईनच्या बाहेर पडताच अंगातलं त्राण संपलं आणि मी कोसळलो की काय हे पाहताच माझ्या कर्मचाऱ्यांनी मला सावरलं. मी माझे शूज काढले तर सॉक्ससोबत दोन्ही अंगठ्यांची नखही बाहेर आली होती. कमालीच्या वेदना देणाऱ्या रक्तबंबाळ अंगठ्यांना देऊन बॉम्बे हॉस्पिटल गाठलं. मग समाधान होतं की टार्गेट गाठलं होतं. ही स्पर्धा परीक्षा अशीच असते, प्रत्येक क्षणाची, कणाची आणि मनाची चाचणी घेणारी. UPSC मुख्य परीक्षेच्या वेळापत्रकात साहित्य विषयाचे पेपर मुख्य प्रवाहातील विषयांचा पेपरानंतर साधारण महिनाभराच्या गॅपने यायचे. दरम्यानच्या काळात एकात एक पाय घालून आलेले MPSC मुख्य परीक्षेचं आव्हान पेलायचं होतं. गतवर्षीचा अनुभव होता. समाजशास्त्राची जाण तयार झाली होती. 1.5 वर्षाच्या काळात दुपटीनं प्रगल्भता आली होती. महाराष्ट्राबद्दल अधूनमधून वाचायला सुरुवात केली होती. राज्य शासनाच्या योजना व लोकराज्य या मराठी मासिकांनी सामान्य अध्ययनाच्या पाया अधिक मजबूत केला होता. स्टडी सर्कलचं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनी अनेक अंगांना मदत करायचं. गेल्या मुलाखतीच्या अनुषंगानं महाराष्ट्रावर भर असलेल्या पेपर 2 आपसुक तयारी झाली होती. रोज 2 हिशोबाने एका पाठोपाठ एक सलग 4 दिवस MPSC मुख्य परीक्षेचे 8 पेपर पेन व पेपरसोबत उत्तुंग अष्टपैलू खेळी करत यशस्वीपणे पेलले. वेळ संपण्याच्या आधी प्रत्येक उत्तरपत्रिकेवर 10 मिनिटं काही चुकलं का राहिलं का हे तपासण्यासाठी नजर फिरवायचो. त्यावेळी 30-32 पानांमध्ये भावी यशाची चाहूल लागायची. समाधान वाटायचं. उगाचच गुदगुल्या व्हायच्या. मॅरेथॉनमध्ये पायाची बोटं कामातून जातात तसंही काही सलग पेपर लिहिल्यानंतर हाताच्या बोटाचं व्हायचं. शिवाय माझी पेन घट्ट धरून पेपरावर दाबून लिहिण्याची सवय. त्यामुळे मेल्यावर रिगर मॉर्टिन्सन शरीर तसं ताट होतं तशी माझी बोट आपसुकच ताट व्हायची. मग त्यांना हळूवार तेलानं मालिश करून दुसऱ्या दिवशीच्या तेवढ्याच तीव्र हातगाईच्या लढाईला सामोरे जाण्यासाठी सिद्ध करायचो. बऱ्याचदा सलग 6 तास 2 पेपर लिहून आणि परत सलग 6-8 तास अभ्यासाला टेबल खुर्चीवर वाकडे तिकडे बसून पाठ आखडायची. कुठे ना कुठे मानसिक तणाव वाढल्यानं दुखत राहायचं. पण गावाकडे गावठी स्टाईलने शिकलेली सूर्यनमस्कार वजा दंड मदतीला धावून यायचे. 12-12 मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, भूषण, हिरण्यगर्भ, मरीच, आदित्य, सविता, अर्क, भास्कराय, नमो नमा म्हणून सूर्याच्या 12 नावांचा उद्घोष करून सूर्यनमस्कार घातले की पाठीच्या प्रत्येक मनक्यात आणि शरीराच्या प्रत्येक रोमारोमात प्रचंड ऊर्जा देणारे अगणित सूर्य निर्माण व्हायचे. मग काय, तुका आकाश एवढ्या या उक्तीप्रमाणे सर्व क्षमतांचा कस लावून अभ्यासाचा तांडव करण्यासाठी गंभीर बुद्धी आणि मन सुसंगीतनं तयार व्हायचं. MPSC मुख्य परीक्षेनंतर 10 दिवसांच्या गॅपनं UPSC अखेरचे मराठी साहित्याचे 2 आता उरले होते. 10 दिवसात मराठी साहित्याची चांगली उजळणी झाली. हॉस्टेलच्या शेजारच्या वानखडे मैदानात भारत एकानंतर एक सामने जिंकत हिरो कपच्या फायनलपर्यंत पोहोचला. तसा मीही मराठी साहित्याच्या एक एक प्रांताला काबीज करत परीक्षेच्या दिवशी आदल्या रात्रीपर्यंत पोहोचलो. त्या रात्री भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा हिरो कपचा डे अँड नाईट अंतिम सामना होता. अभ्यास बराच झाला होता. हाकेच्या अंतरावरच्या वानखडे स्टेडियमवरून प्रत्येक चंडूगणिक होणारा जल्लोष रूममध्ये ऐकायला यायचा. तयारीवर शेवटचा हात फिरवत होतो पण लक्ष लागेना. फॅन मोठा केला व झोपण्याचा प्रयत्न केला पण आरोळ्या, शिळ्या आणि चित्कार कानात घुमतच राहिले. भारताने हिरो कप जिंकला होता. मलाही UPSC मैदान मारायचं होतं. सकाळी उठलो, फ्रेश झालो. हिरो कपच्या रात्रीच्या धामधुमीमुळे CST जायला टॅक्सी मिळाली नाही. मधल्या रस्त्यानं चालत CST जायचा निर्णय घेतला. टनेलमधून रेल्वे रूळ क्रॉस करावा लागायचा. त्यामुळे चर्चगेटच्या टनेलमधून जाताना नेहमी TC भीती वाटायची. काही वेळेला गर्दुल्लेही या टनेलमध्ये एकट्या दुकट्या पादाचाऱ्यावर हल्ला करायचे. घामाघूम होऊन CST पोहोचलो. ट्रेन पकडून माझगाव स्टेशनला उतरलो. परत 10 मिनिटं चालत सेल्स टॅक्स भवनला पोहोचलो. पहिला पेपर समीक्षा व्याकरण आणि साहित्याच्या इतिहासाचा होता. समीक्षा आणि साहित्याच्या इतिहासावर पकड होती. साहित्य आणि समाज आणि संत साहित्याच्या इतिहासाच्या 60 मार्कांच्या 2 प्रश्नांचा जॅकपॉट लागला होता. पेपरचा फळशा पडला. बुटांमध्ये पेनानं पेन होईपर्यंत स्वच्छ सुंदर अक्षरांमध्ये पेपर सोडवला. अलीकडे हेमंतनं शब्दामध्येच अक्षरांना वरची रेष ओघवत्या पद्धतीनं कशी मारायची हे शिकवलं होतं. त्यामुळे टोप्या घातलेले टपोरे शब्द बघून मन हरकून गेलं. दुसऱ्या पेपरमध्ये संत तुकारामांवर प्रश्न सापडला. लहान मुलाला लॉलीपॉप मिळाल्यानंतर होणारा आनंद
झाला. विद्रोही तुकाराम वाचला होता, उत्तराची भट्टी जमली, पण लक्षात कोण घेतो आणि एकच प्यालावरचे प्रश्नही सहजपणे मैदानाबाहेर टोलावले. हुश्य परीक्षा संपली. माहीत नव्हतं की सापशिडीच्या खेळात अखेरची मजल मारणार की पुन्हा बाकी शून्य. पण यावेळी लोकसेवा आयोगाच्या दोन्ही परीक्षा दिल्या होत्या. कुठेतरी बाण लागेल आणि सरकारी नोकरी मिळेल ही मिनमिनती आशा अधिक प्रज्वलित होत होती. मुंबईत मजा केली. माझी मजेची संकल्पना म्हणजे मुंबईच्या गर्दीत भटकायचं, एक दोन बॉलिवूडचे सिनेमे पाहायचे, पाहुणे रावळ्यांकडे जाऊन जमलं तर हॉटेलमध्ये जेवायला जायचो. झालं. गावाकडचे मित्र, गावाकडची नातीगोती हाच माझा कम्फर्ट ग्रुप असायचा. जी मुंबई मी आज पाहत होती चुकूनही कधी तेव्हा नजरेस पडली नाही. SISC मधून काही जण आम्हा कुलाब्याच्या आमदार निवासातील मॅजेस्टिक कॅन्टीनला कधीतरी पावभाजी खायला जायचो. मैदाच्या रोट्यांचं आणि माझं कधीच जमलं नाही. पिझ्झा हा काय प्रकार असतो हे मला अगदी अलीकडे म्हणजे पुण्याला SP असेपर्यंत माहीत नव्हतं. आता मात्र खाद्यपदार्थांची पुरती ओळख झाली आहे, पण जिभेची चव मात्र मेली आहे. कधीकधी मी खूप हायफाय आहे हे दाखवण्यासाठी कच्च्या माशांची जपानी सुशी जबरदस्तीनं खातो, तेव्हा उबळतही येते. उगाच ॲडव्हेंचर म्हणून अमेरिकेत ट्रेनिंगला असताना सुसरीचं मटणही खाल्लं आहे. मुंग्यांच्या लोणच्याची चवही घेतली आहे. 22-23 वर्षाचा असताना मुंबईतील हायफाय जीवनशैलीबद्दल आम्हाला प्रचंड आकर्षण व कुतूहल असायचं. मुंबईच्या फोर्टमधील पबमधील मदहोश गर्दी पाहून डोळे विस्फरायचे. परिकथेत असताना तशा सुंदर मुली दारूच्या नशेत बेहोश होऊन आपापल्या बॉयफ्रेंडला खेटलेल्या दिसल्या की जीव जळून करपून जायचा. डिस्कोमधील गर्दी रात्री सिनेमा पाहून येताना बाहेरून दिसायचे. बड्या बापांची लाडवलेली पिढी पाहून चलबिचल व्हायची. मात्र मुंबईत अतिरिक्त आयुक्त असताना बेहोश करणाऱ्या नाईट लाईफशी माझा संघर्ष झाला. पब डिस्कोमध्ये रेव पार्ट्यांवर मी रेड केली, तेव्हा आमच्या प्रायव्हसीवर आक्रमण केलं म्हणून तथाकथित उच्चभ्रू वर्गानं माझ्यावर टीकेची झोड उठवली व प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी मलाही संस्कृती जवळून पाहण्याचा योग आला. आज त्याच तरुणाची क्यू करावीशी वाटते. ड्रग्स पार्ट्यांवर रेड करण्याच्या निमित्तानं अनुभवलेल्या भीषणतेबाबत आजचा तरुण पिढीला 4 गोष्टी सांगणं मला माझं कर्तव्य वाटतं. ज्याच विषयीमध्ये जीवघेणं आकर्षण वाटतं ते विश्व किती बोगस व बेगडी आहे हे योग्य वेळी योग्य वयात कळणंही महत्त्वाचं आहे. रेड झाल्यानंतर या पार्टीत सहभागी झालेल्या तरुण तरुणींच्या रक्त व लघवीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मी हाताळलेल्या पुणे आणि जुहूच्या तिन्ही रेव पार्ट्यातील सुमारे 500 जणांपैकी 90% मुलामुलींनी ड्रग्स सेवन केल्याचं वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झालं होतं. हा आकडा आधुनिकतेच्या धुंदीत झोपेचा सोंग घेणाऱ्या समाजाच्या कानाखाली आवाज काढून झापाळ उडवणारा आहे. अशा पार्ट्या म्हणजे नशिल्या संगीतावर मादक द्रव्यावर आरूढ होऊन रात्रभर चालणारा डान्स इव्हेंट. मादक द्रव्याच्या नशेनंतर संगीत कानात घुसताना त्या संगीताचा स्पर्श होतो. ग्लोस्टिकचे कलर्स हाताला स्पर्श करू लागतात. या पार्ट्यांवर धाड घालण्याच्या निमित्तानं पाश्चात्य संस्कृतीतील विकृत्याचा भारतीय युवा मनावर झालेला परिणामाचा दुर्दैवी अनुभव घेताना मनाला खूप वेदना झाल्या. हशी अशा चिलीममधून येणारा धूर, डीजेचा चेकाळला लावणारा इन्स्ट्रुमेंटल ठेका, अंगाची बिभत्स हालचाल यावर थरकणारी तरुणाई, 80% मुलं मुली अशक्त हळकुळी व रोगाकडे वाटचाल करणारी, उच्च वर्गामध्ये वयाच्या विषयी तर सर्व आरामदायी सुखसुविधा मिळालेल्या असतात, सोबतीला भरपूर पैसे, मोबाईल, 4-व्हीलर, बऱ्याचदा प्रायव्हसीसाठी स्वतंत्र फ्लॅटही देतात. यातील काही जण रस्ता चुकतात, दारू सिगरेटचं व्यसन तर सर्रास दिसतं, पण काही जण भयंकर अशा ड्रगच्या मादक अजगरी विळख्यात सापडतात. त्यातून सुटका नसते. किक म्हणून घेतलेला झुरका याची चटक लावतो. जगापासून दूर नेणारा युफोरिया हवा हवासा वाटू लागतो. परीक्षेच्या वेळी जागरणासाठी वापरली जाणारी ॲम्फेटामाईन कोकेन स्पीडकडे घेऊन जाते. बार्बिट्युरेटच्या गोळीपासून ओपियम, मॉर्फियन, हिरोईनची चटक लागते. हशीच्या झुरक्यापासून येणारी व्हॅल्युसिनियनची मजा मॅरिजुआना LSD कडे नेते. ही किक मग मध्यवर्ती चेतासंस्थेचा ताबा घेते, रक्तातल्या प्रत्येक पेशीत मिसळते, मेंदूला गुलाम करते आणि सुरू होतो त्यांचा राक्षसी नंगनाद. ड्रग्स मिळत नाही त्यावेळी कुठलंही गुन्हेगारी कृत्य करायला, कोणतंही आत्मघाती धाडस करायला ही तरुण मुलं प्रवृत्त होतात. अनेक जण गुन्हेगारीच्या विळख्यात सापडतात, गुलामेळा कंटाळून आत्महत्या करतात. बरेचसे मनोरुग्ण होऊन सुधारगृहामध्ये आयुष्यभर क्षणोक्षणी चटके देणाऱ्या कलित्त भोऱ्यामध्ये घरघर फिरत असतात. या सर्व प्रश्नांना काय उत्तर आहेत? मस्तिकी पाठशालामध्ये बेधुंद होणाऱ्या तरुणाला कसं रोखायचं? याबद्दल शाळेत ना काही सांगितलं जातं, ना कॉलेजमध्ये काही बोललं जातं. एखादी धाड पडली की 4 दिवस TRP पाहून TV वर टॉक शो होतात, वर्तमानपत्रात रकाने भरले जातात
आणि मग पुढे जायचे ते आर्थिक धोरणातील बदलांमुळे सामाजिक कौटुंबिक जीवन स्थित्यंतर होत आहे. अनेक पाश्चिमात्य गोष्टी वेगानं येऊन आमचे दरवाजे ठोठावत आहे. इंटरनेट, प्रिंट आणि ऑडिओ व्हिज्युअल मीडियातून ते आमच्या दैनंदिन जीवनात प्रवेश करत आहे. सकारात्मक, रचनात्मक, सुदृढ व चांगल्या गोष्टींच्या आगमनानं स्वागतच आहे. पण जे आमच्या येणाऱ्या पिढीला मानसिकदृष्ट्या पोखराचं आहे, कुटुंब व्यवस्थेला उद्ध्वस्त करणार आहे, जे आमच्या संस्कारांना विचारांना सुरंग लावणार आहे, ते आम्ही स्वीकारायचं का? माहितीच्या दबदब्यात गोंधळलेली आमची आजची पिढी फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या जंजाळात गरफडत चालली आहे. अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याची आज आवश्यकता आहे. पूर्वी 50 घर गाडी मिळायची, आज IT मध्ये काम करणाऱ्या 25 मुलाला आलिशान फ्लॅट व 4-चाकी गाडी मिळते. या पैशाचं करायचं काय? आजकाल दारबंद संस्कृती पाहायला मिळते. सिमेंट काँक्रीटच्या जंगलमध्ये शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं हेही माहीत नसतं. गावाकडचं जुनं घर वाडा विकायचा, मुंबई पुण्यामध्ये 1 रूम 2 रूम किचनचा फ्लॅट घ्यायचा, त्या फ्लॅटमध्ये TV, फ्रीज, कॅम्प्युटर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन सगळ्या भौतिक सुख देणाऱ्या वस्तूंना जागा असते, पण म्हाताऱ्या आजी आजोबांची जागा मात्र घरात अडगळ होते. त्यांची कुठेतरी वृद्धाश्रमात सोय करावी लागते. पूर्वी म्हणे मुलं जन्माला आलं की आजोबा विळ्यानं नाळ कापायचे व ती नाळ काळ्या मातीत पुरली जायची, त्यामुळे काळ्या मातीशी नातं सांगणारी पिढी जन्माला यायची. आजकाल ती कुठल्याही गटारातील वेस्टमधून जाते हेही कळत नाही, त्यामुळे गटारीशी नातं सांगणारी पिढी जन्माला येते की काय अशी कधी कधी भीती वाटायला लागते. आजी आजोबा घरात अडगळ होतात, काय त्रास आहे म्हाताऱ्याच्या डोक्याला, त्यांचा विचार मागास आहे, कुठेही कडमळतात, काही बळबळतात, हाच नव्या पिढीचा सूर दुर्दैवानं ऐकायला मिळतो. अशावेळी संस्कार कुणी करायचे हा प्रश्न पडतो. गावातील परिस्थिती सुद्धा बदलायला लागली आहे. तिथे एका कोपऱ्यात विद्यालय, दुसऱ्या कोपऱ्यात महाविद्यालय, तर गावाच्या मधोमध मात्र मद्यालय असतं. मग मास्तर कुठं चाललाय, बाप कुठं चाललाय हे मुलं पाहतात आणि त्यांच्या मागून मुलंही तोच रस्ता धरतात. अंमली पदार्थांच्या आणि संगीताच्या क्षेत्रातील अनेक विकृत शोध तरुणांच्या तात्पुरत्या आनंदाला कारणीभूत ठरत आहे. रशियाच्या आरोग्यमंत्र्यांनी अधिकृतपणे सांगितलंय की गेल्या दशकात 50 लाख तरुण ड्रगच्या आहारी गेले आहेत. त्यासाठी त्यांनी ट्रान्स ब्रँडना जबाबदार धरलाय. एका विचारवंतांना म्हटलंय, मला तुमच्या देशातील तरुणांना तोंडात असणारी गाणी सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचा भविष्य काळ सांगेन. ही भूतेश्वरांची गाणी आणि राक्षसाची पूजा करणाऱ्या ट्रान्स संगीतावर नाचणारी तरुणाई समाजाला कोणत्या भविष्याकडे घेऊन जाणार? एका उद्योगपतीच्या मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कारण काय तर आईने एक दिवस डिस्कोमध्ये जाऊ दिलं नाही. तिचे वडील माझ्या परिचयाचे असल्यानं ते तिला काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे घेऊन आले होते. तिचं म्हणणं होतं की ती या पार्टी कल्चरशिवाय जगू शकत नाही. मलाही तिचं आत्महत्येच्या प्रयत्नांचं कारण ऐकून धक्का बसला. आयुष्य म्हणजे नाचणं धांगडधिंगा एवढंच का, असंही प्रश्न त्यावेळी पडतो. कोणत्याही प्रकारची वास्तविकता न अनुभवल्यामुळे याचं भावविश्व एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतं. बॉलिवूडमधल्या एका अभिनेत्रीच्या मृत्यूचा तपास मी बारकाईनं पाहिला होता. प्रियकर यशाची शिखर पादाक्रांत करू लागला. त्याला ब्रेक मिळताच हिला ब्रेक देऊन डिलीट करण्याचा त्याचा विचार होता. दोघांचं अत्यंत आवारच्या भाषेत भांडणही झालं. शेवटी त्यानं ब्रेकअप बुक आहे म्हणजे तुझं माझं संपलं असा निरोप देऊन पुष्पगुच्छ पाठवला. रागाच्या भरानं तिनं तो कचरा कुंडीत फेकला आणि आपली नाजूक आणि सुंदर मान पंख्याला लटकवली. द एंड. आयुष्य एक ईश्वरी देणगी आहे. मखमलीच्या गलिच्छावर ज्यांचे पाय असतात, सांदीच्या ताटात जे भोजन करतात, ज्यांच्या मृत शरीराचीही 2 दिवस सडल्यावर तेवढीच दुर्गंध येते. साताऱ्याच्या एका मराठी कुटुंबानं 2 पिढ्यांपूर्वी मॉरिशसला स्थलांतर केलं होतं. मिस मॅरिशस झाल्यावर त्या कुटुंबातील मुलगी बॉलिवूडमध्ये नशीब आजमायला आली. बॉलिवूडमध्ये तर काम मिळालं नाही, कंडोमच्या जाहिरातीतील काम करण्याची मात्र संधी मिळाली. उच्चभ्रू समाजही तिला त्याच नजरेने पाहू लागला. एका उद्योगपतीच्या मुलानेही तिचा यूज अँड थ्रो म्हणून उपयोग केला आणि तिनेही मग आयुष्याला फुलस्टॉप दिला. जात्यावेळी डायरेक्ट यू किल्ड मी असं नावानिशी लिहून ठेवलं. पुरेशा पुराव्याअभावी त्या उद्योगपतीला काही झालं नाही, मात्र एका सुंदर मुलीच्या आयुष्याची दुर्दैवी अखेर झाली. दिसतं तसं नसतं किंवा दुरून डोंगर साजरे या म्हणी किती चपलक आहे याची मात्र अशा वेळी प्रचिती येते. त्यामुळे व्यसनाच्या आहारी जाण्याच्या मार्गावर फक्त आणि फक्त वाताहात आहे. प्रत्येक गोष्टीची वेळ येत असते, संयमानं त्याची वाट पाहिली पाहिजे. खरं तर मोहाच्या मागे लागलो तर त्याला कधीही जिंकता येत नाही, आणि जर संयम ठेवून मोहापासून विरुद्ध दिशेला खडतर प्रवास करून आपण यशाचं शिखर गाठलं तर मोहमायेतील सगळी भौतिक सुखं हात जोडून आपल्यासमोर उभी ठाकतात. मोह ही अपूसारखी गोळी आहे आणि ही गोळी वेगवेगळ्या मार्गानं स्वार्थी आणि असामाजिक मंडळी तरुणाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत असतात. कसाब आणि त्यांच्या साथीदारांना अत्यंत बुद्धिभ्रष्ट करून निष्पाप नागरिकांचे जीव घेण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. जन्नतचा चुकीचा रस्ता दाखवला होता. तारुण्यात त्या 21 कुमारिकांचं आमिष दाखवून होतं. परिणती काय तर जे हॉस्पिटलच्या शवागारामध्ये
मोहिनो महिने सडणं आणि कुजणं, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा सिनेमा मी खूपदा पाहिला. अनेक जण सिनेमात शाहरुखच्या बापाचं भूमिका केलेल्या अनुपम खेरप्रमाणे मुलाला प्रेमात पडण्याचा आणि तारुण्यामध्ये यश करायचा शिकवण्यात देतात. हा सिनेमा पाहून अनेक जणी आपापला शाहरुख किंवा अनेक जण आपापली काजल शोधण्याचा प्रयत्न करतात. मला मात्र अपील झाला होता तो हा संवाद, ज्यावेळी काजलला घरातून पळून घेऊन लग्न करण्याच्या काजलची आई शाहरुखजवळ आग्रह करते, त्यावेळी शाहरुख त्या आईचा हात हातात घेतो आणि म्हणतो, जीवनाच्या प्रत्येक वळणावर दोन रस्ते भेटतात, एक शॉर्टकट असतो खूप सुंदर फुलाफुलांचा खास खडके नसणारा सोपा मार्ग, आणि दुसरा कठीण लांबलचक अवघड संकटांचा आणि खाचखळ्यांनी भरलेला मार्गक्रमण करायला आव्हान असणारा दुर्गम अंतराचा कठीण रस्ता. जर शॉर्टकट मारला तर ध्येय मिळायच्या तात्पुरता आभास तयार होतो, पण खरं तर ती पुढच्या अपयशाची नांदी असते. आभासाचा फुगा लवकर फुटतो आणि कटु वस्तुस्थिती कायमची अधू बनवते, आणि जर कठीण पथ स्वीकारला तर सुरुवातीला खूप त्रास होतो, संकटानं वेदनांना सामोरे जावं लागतं, मात्र अखेरीस विजय निश्चित असतो. या मार्गावरच्या अडचणींनी संकटांनी माणूस आतून बाहेरून एवढा तोवून सलाखून निघतो, एवढा सशक्त होतो की पुढच्या सगळ्या आव्हानांना तो विजिगुशी वृत्तीनं लिलया पेलतो आणि नेहमी यशस्वी होतो. या बॉलिवूडच्या डायलॉगनं माझ्या मनात घर केलं होतं. ज्या ज्यावेळी शॉर्टकटचा विचार यायचा त्यावेळी मी हे शब्द आठवायचो आणि प्रलोभनापासून परावृत्त व्हायचो. अनेक जण पेपर फोडण्याच्या शॉर्टकट प्रयत्नांच्या पायी आयुष्याच्या राखण आंघोळी करून फासलेले दिसतात. अनेक जणांनी गावाकडे असणारी जमीन गहाण ठेवून या शॉर्टकटनी जायला पैसे जमा केले, चुकीच्या माणसाला दिले आणि जन्मभरासाठी फसले या क्षेत्रात पाहायला मिळतात. त्यामुळे सापशिडीच्या खेळात काही हो, पडलो तर खचायचं नाही, उलटा वारा व्हायला लागला तरी भिजायचं नाही, पुन्हा उठायचं, दीपस्तंभाला समोर ठेवून मार्गक्रमण करायचं. अवघड आणि कठीण रस्त्यावरच यशस्वी होईपर्यंत कोणालाही थांबा आणि की कोणताही प्रश्न नाही. बॉलिवूडने खरंच मला अनेकदा सावरलाय, लायक हो, यश तुझ्या मागे झक मारत येईल. ज्यावेळी दुनियाला एखादं काम अशक्यप्राय वाटेल तोच मौका आहे चौका मारण्याचा. मी उठू इच्छित आहे, धावू इच्छित आहे, धावताना पडलो तरी चालेल, मात्र थांबण्याची इच्छाही नाही आणि उसंतही नाही. जवळच्या फायद्याचा विचार करण्यापेक्षा लांबच्या नुकसानीचा विचार करायचा असतो. जोपर्यंत पराभव होत नाही तोपर्यंत माणूस जिंकलेलाच असतो. दुनियेत विनर आणि लुजर अशा दोन प्रकारच्या व्यक्ती असतात, आणि प्रत्येक लुजरच्या आयुष्यात एकदा तरी विनर होण्याची संधी मिळते. असे फिल्मी पण प्रेरणादायी अनमोल विचारांचे बॉलिवूड संवाद मी माझ्या डायरीत लिहून ठेवले होते. ज्या ज्यावेळी बॅटरी डिस्चार्ज झालेली असायची त्यावेळी आरशात पाहून हे डायलॉग त्या हिरोच्या स्टाईलनं म्हणण्याचा प्रयत्न करायचो. थोडं मनोरंजन आणि थोडं मोटिवेशनं. गावी गेलो, परीक्षा चांगली गेल्यामुळे मन प्रसन्न नव्हतं. गावबोळ्याच्या डोंगरावर मनसक्तो भटकलो. उंच उंच भरारी घेण्यासाठी, आकाश कवेत घेण्याच्यासाठी हात पसरवले, घोंगवणाऱ्या वारात खोल श्वास घेतला व डोळे बंद केले, ईश्वराला साथ दिली आणि आकाश ठेंगणं वाटू लागलं. समोर दुतर्फा वाहणाऱ्या वारणा नदीचा प्रवाह रोमारोमात वाहू लागला. या टेकडीवर अशी काही ऊर्जा मिळायची की सगळं क्षीण गळून पडायचं, सगळे आव्हानं संकट सोपी वाटायची. हा माझा कदाचित हॅपी स्पॉट किंवा आनंदी स्थळ होतं. आपल्या आयुष्यात अशी आनंदी स्थळं असतात, ज्यावेळी निराशेच्या गर्तेत आपण जातो त्यावेळी ही स्थळं खूप मदत करतात, तुम्हाला कवेत घेतात, कुरवळतात आणि तुमच्या तणावांना दुःखाला पळून लावतात. आईची कुशी, बाबांची मांडी, आजीची गोधळी, शाळेची घंटा, बापूचं थिएटर, पतंगाची दोरी, घुरळ्याची गंजी, नदी तुडी, गारगाऱ्याची कांडी, बापूची टुरिंग टॉकीज, पारंब्याचा झोका, अशी माझी कितीतरी आनंदी स्थळं होती आणि आहेत. मी यांची संख्या वाढवण्याचा सतत प्रयत्न करत असतो, जेणेकरून अशी रंगीबिरंगी ठिगळं लावून माझं भावविश्व अजून सुंदर, हुसर व आल्हाददायक होईल. आज माझ्या मुलांचा धिंगाणा मोटरसायकलवरून पत्नीसोबत फिरणं, नरिमन पॉईंटवर पहाटेचं धावणं, जिममध्ये व्यायाम करणं, स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त पोहणं, गिटार वाजवणं, चांगला सिनेमा पाहणं, गावाकडच्या शेतात जुन्या आठवणी शोधणं, अशी सगळी माझी आनंदी स्थळं आहे. ज्या ज्यावेळी निराशा मागे लागते त्यावेळी तिला चुकून मी अशा एखाद्या स्थळी पोहोचतो व तिला मग लांबूनच हुलकण्यात देत राहतो. ही स्थळं मला जगण्यासाठी अधिक प्रवृत्त करतात, लढण्यासाठी ऊर्जा देतात, संघर्षाचं रूपांतर ध्यात करतात, उंच उंच असणाऱ्या उद्दिष्टांना अगदी समोर आणून ठेवतात व हात जुळून स्वीकारायला सांगतात. गावाकडे यावेळी मात्र परीक्षेबद्दल काही बोललो नाही. पुन्हा एखादा आपला पोपट व्हायला नको, माझ्याकडे कुजग्या नजरेनी पाहणाऱ्यांना, खिजवणाऱ्यांना नजरेनी पाहणाऱ्यांना एक सॉलिड शपराक द्यायची होती. यावेळी सगळं सिक्रेट ठेवायचं, आपली पुढची चाल कोणाला कळू द्यायची नाही आणि एकदम द्यायचा त्या कुत्सिम नजरांना 440 होल्डचा झटका. मित्रांना सोबत घेतल्यावर जीप काढली, 8 दिवस कोकणात मनसोक्त फिरलो. हिरवागान वनराई मन प्रसन्न झालं. गणपतीपुळ्याला श्री गणेशाचं दर्शन घेतलं व समुद्रात मस्त डुंबलो. किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांवर स्वार होऊन आयुष्याच्या आव्हानांचा आलेख पाहिला.
रोजच्या जीवनातही अशा लाटा येतात, भरतीच्या वेगळ्या, आहोटीच्या वेगळ्या, एखाद्या वेळी सुनामीची काळसदृश्य लाटही येते. रोज आपल्या नावेच्या शिडला वेगवेगळी दिशा दिली तर लाटांची सामना करणं सोपं होतं. खवळलेल्या समुद्रात सामन्यांची नाव तग धरत नाही, बाजारो आणि हलकी गलबत उलटी बालटी होतात. त्यामुळे मजबूत बनावटीच्या पोटी बनवाव्या लागतात, त्या तग धरतात. सुनामीमध्ये मात्र कोणाचंच काही चालत नाही. आयुष्य असंच असावं, सामान्य माणसासारखं जगायचं तर साध्या पाण्यात किनाऱ्यावर बुचकाळ्या मारायच्या, जर खोल पाण्यात मस्ती करायची असेल तर व्यक्तिमत्व जहाजासारखं आणि शरीर यष्टी तेवढीच मजबूत करावी लागेल. UPSC ची परीक्षा खोल महासागरासारखी आहे. 3 टप्प्यांमध्ये किती वेळा ती उसळ्या मारते, डरकाळ्या फोडते, वेडे वाकडे गुंतागुंतीचे डाव टाकते आणि क्षमतांचा अंतिम कस लागतो. कोणत्या एका टप्प्यावर पुरेशी तयारी केली नाही तर गळून पडणारं बुडणारे निश्चित. एवढंच समोर दिसत आहे. आता ते गाठण्यासाठी शेवटची लढाई करायची होती, तेवढे पावलं सावधपणे टाकायची आणि सभोवतालच्या परिस्थितीचं भान ठेवायचं होतं. मित्रांसोबत धिंगाणा चालला होता पण मनाच्या गर्तेत खोल वादळ घोंगावत होतं. माझं जीवनरूपी जहाज हे समुद्र किनाऱ्यावर पार्क करण्यासाठी नाही, देवानं मला ते त्यासाठी दिलेलं नाही. हो, किनाऱ्यावर ते सुरक्षित राहील पण त्याचा उपयोग काय, त्याला मी स्वतःहून ठरवून आता खवळलेल्या समुद्रात उतरवलो आहे तर त्याला तो पार करावाच लागेल. बेफाम धावणाऱ्या शर्यतीतल्या घोड्यावर बसलो आहे तर त्याला काबू करायचंच. त्यासाठी खेड्यात जन्मलेल्या आणि उन्हात तापलेल्या शरीरातील न साधम्यासमर्थ आहे. नेतीला जिथं वीज पाडून आग लावायची आहे तिथंच मला माझं झोपडं बनवायचं आहे आणि ते मी बनवणारच. माझा संसार कितीही मोडून पडला तरी कणा नाही मोडू देणार. एकदा मांड ठोकणार व त्या उधळलेल्या घोड्यावर आणि मग पाहतो कशी नाही जमत, एका कपारीवरून दुसऱ्या कपारीपर्यंत पोहोचवणारी झेप. देव आपल्याला एवढ्या चटक्यांची वेदनांची भेट देत आहे तर निश्चित त्यांच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी चांगलंच असेल. त्यावेळेस सवंगड्यासोबत फिरायला जायचं म्हणजे कुठल्या तरी मंदिरात किंवा धर्मशाळेत राहायचं. डिझेलला सर्वांनी मिळून पैसे जमा करायचं, रस्त्याला मिळेल ते खायचं आणि पोट दुखेपर्यंत फालतू जोकवर असायचं. एकमेकांची उडवायची, खेचायची, नको त्या विषयावर फालतू चर्चा करायची आणि खोल उत्साहाचे घ्यायचे. ते जीवन हॅपी होतं कारण किनाऱ्यावरचं बुचकळण्या मारत होतो. मग कधी कधी वाटायचं एवढं सगळं सोपं आणि सुखी आहे तर कशाला जग मारायला उसळल्या महासागराची स्पर्धा करायची. मग मात्र आई प्रश्न पडायचा, कोलंबस, मार्को पोलो, वास्को द गामाने असा विचार केला असता तर त्यांनी अख्खे जगाचे प्रदेश प्रतिकूल परिस्थिती शोधून काढले, पुऱ्या जगाची दिशा बदलली. आपल्याला तर आपलं छोटस बेट शोधायचं आहे. पुन्हा पुन्हा त्या कोकणातल्या समुद्रानं मला झोपवण्याचे इशारे दिले. मित्रांना निरोप दिला, मुंबईला पोहोचलो. मुलाखतीची तयारी सुरू करायची होती. विद्यापीठात वसतिगृहात बाडविस्तार गुंडाळला. SISE मित्रांजवळ पॅरासाईट म्हणून राहायचं ठरवलं पण झोपायला हक्काची एक जागाही हवी होती. देशमुख साहेबांना भेटलो, त्यांनी मला त्यांच्या आमदार निवासातील AC रूमची चावी दिली. मॅजेस्टिक आमदार निवास रूम नंबर 105 हुरहुन्नरी प्रवास सुरू झाला. खरं तर अख्खा आमदार निवासात ही एकच रूम AC होती कारण तिच्याबरोबर खाली कॅन्टीनचा भटरकाना होता. त्यावेळी हिची लादी तपासायची म्हणून सुवर्णमध्ये साधायला एक विंडो AC बसवला होता. या AC रूमच्या बाहेर बैठक होती. तिच्यात मात्र तालुक्यातील कोणीही येऊन कधीही राहत असे. 5-6 जण तर नेहमीसाठी पटीक होते. सकाळी उठून आंघोळ करायची, वडापाव खायचा व देशमुख साहेबांना तोंड दाखवायला जायचं. प्रत्येकाला काहीतरी नोकरी पाहिजे असायची. स्वतःवर मात्र हे महाभाग काहीही प्रयत्न करायचे नाही. संध्याकाळी कुलबाव कॉलेजवर टुकाऱ्या करत भटकायचे. मी माझी पत्र्याची पेटी कॉट खाली ठेवली, निवडक पुस्तकं काढली, सकाळी लवकर उठून पेटीत लायब्ररीत किंवा SISE गाठणं व रात्री झोपायला आमदार निवासावर येणं असा दिनक्रम सुरू केला. मुख्य परीक्षा दिल्यानं SISE मध्ये आलेलं नवीन मुलं मात्र अदबीनं पाहायची, येऊन बोलायची, प्रश्न विचारायची. मग एक दोघांना घेऊन चहाच्या टपरीवर आपलं शहाणपण पाजळणं उत्साही आवडीचा छंद जडला. कधी कधी गावाकडचे देशमुख साहेबांचे भाऊबंध आमदार निवासात मुक्कामाला यायचे. त्यांच्याकडे AC रूमची चावी असायची. मी दिवसभराच्या अभ्यासानंतर आलो की हे ढेरपोटे पट्ट्यापट्ट्यांचे चड्डी आणि बंडी घालून बेडवर घोरत पडलेले असायचे. पोरगा साहेब होणार म्हणून तात्यांनी मला सेकंड हँड मोटरसायकलही घेऊन दिली होती. मुंबईत ती चालवताना 33 तिरपीट व्हायची. रात्री पार्किंगचाही प्रॉब्लेम होता. आमदार निवासाच्या पाठीमागच्या चाळीत 3-4 दिवस पार्क केली तर चौथ्या दिवशी तिच्या तेलाच्या टाकीत कोणीतरी नतभ्रष्टानं किलोभर साखर टाकली. पुरं इंजन खोलावं लागलं. 3 दिवस तिला गॅरेजवर नेऊन दुरुस्त करून घेतलं. शिवजाला बरोबर घेतलं व कोकण मार्गे करबंड मोडेपर्यंत 900 किलोमीटर हिरव्यागार वळवांनी 3 दिवस बाईकवर प्रवास करत गावी तिला सोडून आलो. जाताना दिसेल त्या पाण्याच्या तलावात उड्या घेतल्या, समुद्राच्या लाटांवर पोहलो, मनसोक्त शिट्ट्या मारल्या, ये दोस्ती हम नाही तोडंगे सारखी गाणी म्हटली. थोडक्यात काय तर नैसर्गिक भावनांना वाट करून देत डोंगर उतारायची फुलं पाहिली, पक्ष्यांची आत्मभरणारी अनुभवी, मनाचा निवांतपणा मिळवला. कधी कधी अशी मरुद्यानं जगण्यात किती आनंद आहे.